मिल ही जाएगी मंजिल, भटकते हुए ही सही। मिल ही जाएगी मंजिल, भटकते हुए ही सही। गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं। जे जगण्यात आहे आणि जे वागण्यात आहे तेच ज्यांच्या सांगण्यात आहे, अशी जी थोडी फार कमी माणसं आहेत त्यापैकी अतुल दानवे प्राजक्ता ताई आहे आणि सुदैवाने आज आपण त्यांना ऐकतोय। आपल्या मुलांना खरोखर मोठं करायचं असेल तर बदलण्याची गरज त्यांना नाही आपल्याला असते, मोठं होण्याची गरज त्यांना नाही आपल्याला असते। कारण आपली मुलं हे जसं सरांनी सांगितलं आपण जे सांगतो ते ऐकून शिकत आहे, तर आपण जे करतो ते बघून ते शिकत असतात। ग्रूमिंग हुई है। अब हमने बच्चों को कितना भी सिखा लिया कि कुछ बाहर का जाके देख लो, बाहर की भी तो दुनिया है समझ लो, नहीं समझ में आएगा। लेकिन दूसरे हमने ये बॉक्स को छोटा कर दिया। उस छोटा करने से क्या हुआ, बिना किसी इंस्ट्रक्शन के समझ में आ गया कि बाहर की भी दुनिया देखनी रहती है। स्वागत म्हणून बोलदुबार आणि देवयानीजी यांचं स्वागत। आमच्या वाचनालयाचे संचालक राजेशजी उमरे यांनी कृपया इकडे आवा आणि स्वागत केलं। वाचनालयाचे माननीय संचालक सर्वमित्र आणि समाजसेवी कांडे ज्येष्ठ संचालक आदरणीय बाबासाहेब चंद्राटे यांचं स्वागत डॉक्टर त्र्यंबकेश्वर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि कार्यक्रमाचे निमंत्रक त्र्यंबकेश्वर सरांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यानंतर सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्र्यंबकेश्वर सरांच्या हातात सुरू। मी शिवन पुरे सरांना एक बोलतो त्यांनी बाबांचं स्वागत। रंगगंधा कलासंत न्यासचे संस्थापक अध्यक्ष आमच्या वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक हे या अतिशय उत्साहवर्धक वातावरणातील या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि त्याचबरोबर पाहुण्यांचं परिचय करून देते ते तो करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व खरंच आज खूप छान वाटलं मला की ह्या विषयाचं डिक्लेअर ह्या हा विषय डिक्लेअर केल्यानंतर इतके सगळेजण लोक उत्साहानं आलेले आहेत याचा मला फार आनंद होतोय। की होतं कसं मध्याला ऑनलाईन ऑनलाईनच सगळं सुरू होतं आणि फिजिकल जर सुरू व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये उत्साहाचा फार अभाव होता मधल्या काळामध्ये, तर तो आता उत्साह दिसतो आहे। आणि चाळीसगावमध्ये इतके पालक आपल्या मुलाचं भलं करू इच्छितात ह्याचाही मला वाटतं खूप मोठा हे आहे। व आपण सगळे प्रेक्षक त्यांना टाळ्या वाजवून आपलं स्वतः खरं म्हणजे
आमच्या रंगमंदिराच्या माध्यमातून अनेक वेळा जे काही बोललं गेलं आहे, सांगितलं गेलं आहे, त्या त्या वेळेला पालक पहाट आणि मनोज गोविंदवार आणि देवयानी गोविंदवार या बाबतीत आपण सारखं सारखं खूपच वेळा बोललेलो आहोत आणि त्यामुळे अनेक लोकांनी त्यांचा अनुभव ऑनलाईन घेतलेलाच आहे. पण आमचं वाचनालयामध्ये राजेश टोंगे असतील, सगळेच जण म्हणजे अण्णा विमान असतील, आमच्या अध्यक्ष असतील, बाबा असतील, पण आधी किंवा देशपांडे सर असतील, तर सारखं चालू होतं की गोविंदवार सर आता एकमेकांना बोलवायचं आहे आणि तिथे पालन आपण आणि आपली मुलं या विषयावर काहीतरी साधन झालंच पाहिजे अशा सारखं सगळ्यांच्या मनात होतं आणि त्यांना सांगून ठेवलं की यायचं आहे, यायचं आहे, यायचं आहे. म्हणजे अनेकदा बोलणं झालं, भेटी झाल्या, पण मग एकदम त्यांनी दोन दिवसावर मी मला फॉर्म टाकला की आम्ही येतो आहे आणि मग सोमवारी येतो आहे आम्ही. आता सोमवारी येतो आहे म्हटल्यावर सगळ्यांनी जरा म्हणजे नाही जरा मला चार लोकांकडे आणि थोडं चार रविवारी करूया वगैरे असं तर नाही नाही मी आणखी एक सॉलिड अशी भेट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. म्हणजे अतुल प्राजक्ता त्यांना खरंच म्हणजे ते दोघं जण नागपूरहून येत आहे आणि ते दोन दिवसासाठीच आहे तर रविवार त्यांचा माझ्या जळगावसाठी रिझर्व ठरला आहे. सोमवारी मी 40 गाव झाले तर तुम्ही बघा असं म्हणल्यानंतर मी सगळ्यांशी बोललो. खरं म्हणजे आमचं बँकमध्ये अण्णा धुमा तेही नाही येत आज उपस्थित ग्रंथपाल जे आहेत, पण मग सत्यांनी सांगितलं आमच्या पुद्दार मॅडम असतील किंवा इतर सगळ्यांचं काही कार्यक्रम आता आम्ही आपण करूया प्रोग्राम आणि अर्थातच आमचे सचिव आणि अध्यक्ष त्या दोघांनी म्हटलं काही प्रश्न नाही, पण चांगली माणसं येत आहे तर आपण सोमवारी करायचा सगळ्या आणि मग अर्थातच सगळी धावपळ सुरू झाली. ऑनलाईन सगळ्यांची भेटणं, कुणाकुणाशी मेसेज टाकणं, हे टाकणं आणि हा प्रतिसाद बघून मला छान वाटतंय की केलेल्या आमच्या एफर्टना बऱ्यापैकी चीज होत आहे. आता अतुल उपाध्याय म्हणजे प्राजक्ता जोशी हे दोघं जण जे कपल आहे, काल अर्थात आम्ही एक यांचा गोविंदवार यांचा जो लवली जिंदगी त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत, तर काल त्यांची जी ओळख झाली ती ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं की जगणं स्वतःच्या जगण्यातून इतरांना नेमकेपणानं कसं जगावं ते सांगतो हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण आधी जे मत सांगितले असं असेल तर ते लोकांना पटतं सुद्धा. तर त्यांनी 28 वर्ष त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये 28 दिवस सुद्धा ते एकमेकाच्यापासून वेगळे झालेले नाही. त्यांनी इमॅजिन ते दोघं जण एकच जीमेल अकाउंट वापरतात, त्यांची IT कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये असेल किंवा बहुतेक त्यांचा जो मित्रपरिवार आहे मोठा फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये त्यांना कोणीही फक्त प्राजक्ता असतील असं म्हणून मग आम्ही म्हणजे लोकांना वाटायचं काय चिकूपणा केला म्हणून आणखी हे आणायला पाहिजे होते गुच्छ, तुम्ही म्हटलं तसं नाही, ते जर तसे एकरूप आहे तर दोघांना मिळून आणि हे तसेच मनोज आणि देवयानी सुद्धा त्याच पद्धतीने एकमेकाशी खूप त्यांचे शिष्यच आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा एकच गुच्छ द्यायचा असं मी ठरवून ते गुच्छ आणलेलं. तर त्यांची एक म्हणजे एक IT कंपनी आहे जी जिओ मित्रा नावाची जी नागपूरमध्ये आहे आणि ती अक्षरशः जगभर त्याचं काम आहे. म्हणजे रिमोटने त्यांनी अमेरिकेतल्या कंपन्यासुद्धा त्यांच्या IT याच्यातल्या कामाची दखल घेतात, त्यांच्याकडून काम करून घेतात आणि इतरांच्या तुलनेमध्ये ते काम अधिक स्वस्त पडतं त्यांना सुद्धा आणि इतर सगळ्यांना सुद्धा. त्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे नेहमीच कुठल्याही कंपन्या ज्यांची कमाई असते त्याच्यातलं साधारणपणे 2% CSR म्हणून दिला पाहिजे पब्लिकला किंवा काही त्याला असं कंपल्शन आहे, पण यांच्या बाबतीत ते 10% CSR लोकांमध्ये हे करतात. आणखी नेहमी सांगितलं तसं तरुणाईसाठी विशेषतः ते खूप छान काम करतात. लग्नसंस्था त्याच्यामध्ये एकमेकांच्या बद्दल प्रेम असणं, सहजीवन ह्याबद्दलचे मोस्ट प्रॅक्टिकल जे काही गोष्टी आहेत त्या ते लोकांशी बोलतात आणि त्यामध्ये खूप छान तऱ्हेनं अनेक जणांचं एक त्यांनी कम्युनिटी फॅमिली तयार केली.
की त्यामुळे त्या सगळ्यांमध्ये आता त्यांचे दोन मेंबर इथं आहेतच, त्यामुळे कुणालाही ते हे करण्याची म्हणजे त्या कारणात अधिक एक्सप्लेन करण्याची गरज नाही. मनोज आणि देवयानी यांचं पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे, मोठा अभ्यास आहे, पालक पहाट आहे, लवली जिंदगी आहे, असे प्रोजेक्ट ऑनलाईन तर चालू आहेतच, पण काउन्सिलिंगमध्ये अनेक खूप छान छान मुलं कॉलेजमधली मुलं असतील किंवा पालक असतील, जोडीदारांमधले अडचणी असतील, त्या फार वैयक्तिकरित्या आणि अशा मनापासून आणि काही काही छोट्या 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 गोष्टी सांगून ते त्यामध्ये सेटल करतात. त्यामुळे मला असं वाटतं की या दोघांचं प्रतिनिधित्व जळगावसाठी हे ते दोघं जण खानदेश प्रतिनिधित्व करत आहे. मला माहिती आहे तुम्ही म्हणाल आता किती वेळ तुम्ही बोलत राहणार आहे, नाही मी आता थांबतोय, कारण त्यांचं जे आहे ते परत एकदा डाऊन टू अर्थ काहीतरी एक बोलणं आहे, ते बोलणं आपल्याला ऐकल्यानंतर आपण सगळेजण उत्सुक आहोत. तेव्हा सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि त्यांना आपला कार्यक्रम सुरू करायला विनंती करतो. मला वाटतं पहिल्यांदा मनोज आणि देवयानी नमस्कार. आदरणीय रावलानी सर, सचिव संस्थेचे यासोबतच बाबा आमचे आदरणीय पुढे पण अनेक ओळखीचे चेहरे दिसत आहेत, संबोधनही आहे तुमच्या काही त्यांचं, म्हणजे आपण सगळ्या जगभरातली पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये आहे, पण त्या चाळीसगावनं अतिशय सुंदर असं पुस्तक एक व्यक्तिमत्व जगाला गेलं ते राजेश भाऊ या ठिकाणी आहे. आणि आपण सगळे मायबाप होते हो, मायबाप म्हणजे खऱ्या अर्थानं मायबाप, आई वडील म्हणून आपण सगळेजण इथे आला. मला चाळीसगावला आल्यानंतर मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा इथे बोलतोय चाळीसगावमध्ये. चाळीसगावमध्ये आल्यानंतर मला नेहमी एक फील येतो आणि मी ते बोलून पण दाखवतो की जसं महाराष्ट्रामध्ये पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, तसं मला कायम उत्तर महाराष्ट्रातलं किंवा खानदेशातलं सांस्कृतिक शहर किंवा पुणे जरी कुठलं असेल तर ते मला चाळीसगाव वाटत आलं आहे. इतकी जागरूकता, आत्मीयता, रसिकता या शहरामध्ये मला दिसून येते आहे. आणि याचं कारण कदाचित हे सुद्धा असावं, जसं एखादं कुटुंब कसं आहे त्याची त्यातली मुलं कशी आहे हे त्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखांवर अवलंबून असतं, तसं कुटुंब प्रमुखत्व चाळीसगावचं बंकट वाचनालयाकडे आहे असं मला कायम वाटतं. एक पालक म्हणूनच मी या संस्थेकडे बघतो जी या चाळीसगाव शहराची आणि परिसराची पालक आहे. आई आणि बाबा म्हणून मला माहिती आहे तुम्ही आम्हाला ऐकायला आलेला नाही ना, स्वार्थाचा विषय होता आपण आणि आपली मुलं आणि त्याच्या पलीकडे दुसरं असतं काय जगण्यामध्ये, ते समजून घेण्यासाठी कदाचित काहीतरी नवं शिकण्यासाठी. आणि नेहमी आम्हाला असं वाटतं की जीवनामध्ये फार मोठं काही करायची गरज नसते, आयुष्य बदलण्यासाठी फार मोठं काही करायची गरज नसते, फक्त आपलं कवाड उघडं करणं, दोन पावलं कुठेतरी पुढे सरकावणं, एवढेसे बदल केले, एवढीशी कृती केली की आयुष्यात मोठे बदल व्हायला सुरुवात होते. इतक्या मोठ्या शहरातून तुम्ही काही जण इथे आला आहात याचा अर्थच इतका आहे की तुम्ही विशेष आहात. मिल ही जाएगी मंजिल, भटकते हुए ही सही, मिल ही जाएगी मंजिल, भटकते हुए ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. तुम्ही घरातून निघालेला आहात. खरं तर पहिल्यांदा असं होतंय महाराष्ट्रभर फिरतो, पण अगदी आम्हाला आमच्या आईबाबांसारखे असणारे अतुल दादा आणि प्राजक्ताताई ज्यांच्या पुढे आम्ही बोलत नाही फक्त ऐकत असतो आणि त्यांच्या पुढे बोलायला तुम्ही लावलेलं आहे खरं तर ते फार मोठं धाडस आहे. जसं करंबळकर सरांनी खूप छान त्यांचा परिचय करून दिला आणि ते सुदैवाने रेकॉर्ड झालंय, मला पण नेहमी असं वाटतं की जे जगण्यात आहे आणि जे वागण्यात आहे तेच ज्यांच्या सांगण्यात आहे अशी जी थोडी फार कमी माणसं आहेत त्यापैकी अतुल दादा आणि प्राजक्ताताई आणि सुदैवाने आज आपण त्यांना ऐकतोय. आम्ही तर दोन दिवसापासून आमच्यासाठी मेजवानी या विचारांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते, प्रामुख्यानं शिक्षण म्हणजे काय, शिक्षण कसं असावं, शिक्षणाची प्रक्रिया नेमकी कशी घडते या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा करतोय.
आणि आमचाही व्यक्तिगत असा अनुभव आहे देवेंद्र आणि माझा की आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण मुलांना शिकवतोय, शाळा मुलांना शिकवतात, पण वास्तवात असं असतं का असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लक्षात येतं की शिकवणं ही प्रक्रियाच नाही आहे, शिकणं ही प्रक्रिया आहे. आपल्याला आठवत असेल आपण जेव्हा शाळेत होतो आपण वर्गामध्ये होतो आपल्या वर्गात कितीतरी मुलं असायची आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी होती. पहिल्या बाकावर बसलेली ती चार पाच मुलं आठवा, त्यातली तुम्ही काही असू शकता. ती चार पाच मधली सगळी सामान्य जनता, ना ती इकडची ना तिकडची, त्यातले पण बरेच जण इथे असू शकतील आणि काही मागच्या बाकावरची ज्यांच्या कपाळावर टॅगल लागलेलं असेल होत की टार्गेट मुलं आहे, बदमाश मुलं आहे असं सगळं. जर शिकवण्याची प्रक्रिया अस्तित्वात असेल तर त्या एकाच वर्गातली सगळी मुलं यशस्वी पाहिजे, सगळ्यांना सारखं यायला पाहिजे, पण असं होत नाही. याचं कारणच हे आहे की तुम्ही काहीही शिकवण्याचा प्रयत्न करा, मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करतात किंवा प्रयत्न पण करावा लागत नाही, ते शिकत जातात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आपला सबंध दिवस, आपलं आयुष्य, आपलं जगणं एका वाक्यामध्ये बऱ्यापैकी त्या वाक्यावरती फिरत असतं. मुलांच्या पाठीमागे आम्ही जेव्हा सर्वे केला आहे त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं आई आणि बाबा यांचा मुलांशी असलेला संवाद कुठल्या वाक्याने होतो, तर साधारणतः सर्वात जास्त बोललं जाणारं वाक्य आहे अभ्यास झाला का, अभ्यास आला का, ती बसणार आहेस शाळेमध्ये काय काय झालं आणि किती मार्क्स मिळवशील तू, हे सगळ्यात जास्त आणि आयांकडून येणारा आणि एक संवाद असतो किंवा वाक्य असतं, खाल्लं का, जेवण केलं का, ह्याच्या पलीकडे मी असंही ऑर्डर केलं आहे. अजून दादा घरात पाहुणे येतात आणि मुलांना मुलं दिसली, मुलं खूप छान पद्धतीने तिथे घुटमळत असतात कारण त्यांना लक्ष वेधून घ्यायचं असतं. हे सगळं सुरू असताना पालकांना पाहुण्यांना आनंद होतो, घरातली मुलं कुठेतरी दिसली की छोटी मुलं असतील तर, आणि ते पहिला प्रश्न टाकतात, नाव काय तुझं, असंच होतं ना आपल्या इथे आपण कुठे गेलो ते हा कॉमन प्रश्न आहे, नाव काय तुझं. आणि दुसरा प्रश्न कुठला असतो, हा कुठल्या वर्गात आहेस, कुठल्या शाळेत आहेस, अभ्यास करतो ना. जो मैत्री करण्यासाठी मगापासून वाट बघतोय तो मुलगा घुटमळतो इकडे तिकडे, त्याचा तिथे सगळ्या मूळचा सत्ता नाही होतो म्हणता अरे हे पण त्यातलंच आहे जे मागच्या आठवड्यात आलेलं होतं. ह्याच्या पलीकडेच संवाद होत नाही आणि आपल्या अपेक्षा मात्र खूप वेगळ्या होत असतात मुलांकडे, तर हे सगळं समजून घेणं खूप आवश्यक आहे. तुम्ही सगळे जागरूक पालक आहात, काहीतरी बदल झाला पाहिजे आपल्या जीवनात, आपल्या मुलांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये. मी अगदी थोडक्यामध्ये काही गोष्टी शेअर करणार आहे इथे कारण मला असं वाटतं मी अनेकदा आलो आहे, देवानी पण थोडा वेळ बोलले तुमच्याशी, पण अतुल दादा आणि प्राजक्ता ताईला आपण ऐकलं पाहिजे, तर त्यांना आपण जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करू. मी काही गोष्टी फक्त इथे शेअर असं करतोय की आमच्या पालक पहाटमध्ये पण मी एक रिपोर्ट सांगितलेला होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही जगातल्या अतिशय बुद्धिमान अशा लोकांची एक संस्था आहे, ते सदस्य आहेत आणि सर्व देशांच्या पंतप्रधान सुद्धा त्या संस्थेचे सदस्य आहेत. आणि त्यांचं काम हे असतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं की आगामी काळात कुठली संकट आहे, कुठले आव्हान आहे, त्याचा ते शोध घेतात, रिसर्च करतात, सर्वे करतात आणि रिपोर्ट सादर करून ज्या ज्या देशांमध्ये काहीतरी घडणार आहे त्यांना ते थोडंसं जागा करण्याचा प्रयत्न करतात. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने असं सांगितलंय की येणाऱ्या 15-20 वर्षांच्याच काळात, आणि हे सांगितलंय 2017, म्हणजे आपली मुलं जर बालवाडी ते पहिली दुसरी तिसरीत असतील किंवा पाचवीमध्ये पण असतील तर या मुलांचं फ्युचर कसं असू शकेल याचा एक अंदाज दिलाय. आणि आपल्या सगळ्यांच्या त्या केंद्रस्थानी भावनांच्या मुलांचा अभ्यास आणि त्यांची शाळेतली प्रगती फार महत्वाची असते. इनफॅक्ट आमच्या असंही लक्षात येतं की एखादा मुलगा अभ्यासात जर मागे असेल तर त्याचा प्रचंड भावनिक छळ होत असतो घरांमध्ये. छळ करणारे बाहेरचे लोक नसतात, घरातले लोक असतात आणि त्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वावर इतका वाईट परिणाम होतो. त्याचे अनेक रिपोर्ट्स पण आहेत, त्यावर मी आता बोलत नाही फार. तर त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने असं सांगितलंय की जे आई बाबा
खूप जास्त अभ्यासाच्या मागे लागली आहे, मुलांच्या मार्क्सच्या मागे लागले आहेत, म्हणून गमतीने असं म्हटलं जातं ना की आपचे जे पालक आहेत ते मार्क्सवादी आहेत, कारण त्यांना मार्क्स हवे आहेत. तर ज्या मार्क्सच्या मागे लागले आहेत त्या मार्कांनी काय साध्य होणार आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्पष्टपणे हे सांगितलंय की तुमच्या मुलांना या आधुनिक काळात 16 प्रकारच्या स्किल्स पाहिजे. त्या विषयावर आणखी अब्दुल दादा पण बोलणार आहेत, पुढे म्हणून मी फार बोलणार नाही. त्यातल्या बेसिक स्किल्स आहेत ज्या बोलता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे, गणित आकड्यांपुरतं समजलं पाहिजे, विज्ञान समजलं पाहिजे थोडंफार, हिस्ट्री, जॉग्राफी आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिक शास्त्र, जे आपल्यासाठी सगळ्यात शेवटी ठेवलं गेलेलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघतो, है ना. तर या सगळ्या विषयांची एक आवश्यकता आहे, बेसिक सब्जेक्ट आहे ते. पण गंमत अशी आहे, आपण जेव्हा बघतो तेव्हा वर्गामध्ये सगळे विषय आहेत पण वर्गामध्ये जगणं कुठेच नाही आहे, वर्गामध्ये जीवन कुठेच नाही आहे. आणि जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे या गोष्टी तर शाळेत, ज्या दिवशी आपण कामाला सुरुवात केली, तुम्ही आठवतो दिवस, कॉन्फिडन्स नव्हता, घाबरलेले होतो, काहीच येत नव्हतं, आणि ज्याला आपण आपलं क्वालिफिकेशन म्हणतो ते क्वालिफिकेशन ज्या दिवशी शाळा सुटली आणि काम सुरू झालं, अनुभव मिळायला सुरुवात झाली, त्या दिवशी खऱ्या अर्थानं शिकणं सुरू झालेलं आहे. इथे असलेल्या प्रत्येक व्यक्ती अगदी राजेश भाऊ पासून कुठे शिकले तर अनुभवातून शिकलेले आहेत. शाळेतून शिकणारी माणसं किती यशस्वी झाली याचा आपण आता आढावा घेतला पाहिजे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने असं सांगितलंय की या बेसिक स्किल्सच्या पलीकडे जाऊन महत्वाच्या आणखी 10 स्किल्स आहेत आणि यापेक्षा त्या जास्त महत्वाच्या आहेत. त्यामध्ये 4C त्यांनी सांगितलंय, कम्युनिकेशन, सी फॉर कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग आणि कोलॅबोरेशन स्किल्स. या 4 स्किल्स खूप महत्वाच्या आहे असं त्यांनी सांगितलं आणि आणखी 6 स्किल्स आहेत, त्या खोलात मी आता शिरत नाही, इतर सरांकडे पण ते आहे, ते तुम्हाला फॉरवर्ड करू शकतील. तर या बेसिक स्किल्स जर आपल्या मुलांकडे नसतील तर आपल्या मुलांचं फ्युचर डेंजर झोनमध्ये आहे असं ते म्हणतात. त्यांनी सर्वेच्या माध्यमातून असं सांगितलंय की येणाऱ्या 15 वर्षांच्या काळात, म्हणजे आपली मुलं जेव्हा करिअरसाठी घराबाहेर पडतील, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलंय की 90% जॉब्स किंवा करिअरच्या संधी ह्या रोबोट्सना मिळणार आहेत, मुलांना नाही. 10% मुलांना त्या संधी मिळणार आहेत आणि ती 10% मुलं कुठली असतील आत्ताच्या नुसार त्यांनी अंदाज बांधलाय, तर ती मुलं आहेत जी शाळेत हुशार आहेत ती नाही, ज्यांची मार्कशीट खूप छान आहे ती नाही, ज्यांना उत्तम पद्धतीनं अभिव्यक्त होता येतं, एक्सप्रेस होता येतं, ज्यांना दुसऱ्यांना समजून घेता येतं, ज्यांच्याकडे प्रश्न सोडवण्याची किंवा एखादं संकट उभं झालं तर त्या संकटाकडे बघून घाबरून न जाता ते कसं सोडवता येईल याचा विचार करण्यासाठी पॉज घेता येतो, अशा पद्धतीचं कौशल्य असणारी मुलं त्या 10% आहेत. मग आपण नेमकं काय करतोय, काय चाललंय, या सगळ्या गोष्टींचा विचार जे पालक करणार आहेत त्या पालकांच्या बाबतीत त्यांचं फ्युचर कदाचित ब्राईट असू शकेल. या खूप छोट्या गोष्टी आहेत, राईट ब्रेन डेव्हलपमेंट, लेफ्ट ब्रेन डेव्हलपमेंट. आपण जेव्हा मूल जन्माला येतं तर 7 वर्षापर्यंत मुलाचा मेंदू विकसित होतो खूप झपाट्याने, त्यावेळेस पालकांच्या वागण्यातून, शाळेमध्ये होणाऱ्या दबावातून त्या मुलांच्या मेंदूचा विकास कसा खुंटतो वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी आहेत, त्या देवळीच्या बोलण्यात येऊ शकतील. मी यासाठी इथे थांबतोय कारण आपला सगळा पुढचा वेळ फक्त एका बाजूने संवाद होणार नाही आहे, तर आपण एकमेकांच्या बोलण्यातून, एकमेकांना प्रश्न विचारण्यातून पुढे जाणार आहोत आणि काही ॲक्टिव्हिटीज पण आपण करून घेणार आहोत इथे. म्हणून मी या ठिकाणी तुर्तास थांबतोय आणि पुढे देवाणी कंटिन्यू करेल आणि मग अतुलदादा आणि प्राजक्ताकडे आपण प्राजक्ताईला देऊया. थँक्यू सो मच. म्हणजे आजचा दिवस आमच्या इतिहासात
आमच्या आयुष्यात एक सुवर्ण दिवस म्हणून आम्ही नक्की लिहून ठेवतो. करंबेकर सरांनी बोलवत राजेश दादांनी स्वागत केलं, जे आमच्यासाठी एखाद्या दैवतापेक्षा कमी आहे त्यांनी आमचं स्वागत करावं. संपदा ताईच्या खरोखर आमच्या ताई आहेत, त्यांची प्रेम झाली. चंद्रात्रे बाबा आहेत आणि बरीचशी अगदी खूप जवळची मंडळी आहेत, त्या सगळ्यांशी खूप जवळून संवाद होतोय. आणि आम्ही जरी पालकत्व या विषयावर बोलत असलो तरीही जे खरेखुरे आमचे पालक आहेत, जे आम्हाला मोठं करत आहेत, खऱ्या अर्थाने वाढवत आहेत किंवा घडवत आहेत, असे अतुलदादानं प्राजक्ताई सोबत आम्हाला स्टेज शेअर करायला मिळतं. यापेक्षा आयुष्यात आणखीन काय हवं असं खरोखर वाटतंय. खूप वर्षाआधी एक जोक ऐकला होता, तेव्हा त्या जोकवर नुसतं हसले होते, नंतर जोकची डेप्थ कळते. आणि तो जोक होता की ज्यामध्ये शिक्षक मुलाला विचारतात की तुम्हारे पापा की उम्र कितनी है, तो सांगतो 6 साल. म्हणतात कैसे पॉसिबल आहे, तुम्हारे पापा कैसे 6 साल के हो सकते. तो म्हणतो जिस दिन मेरा जन्म हुआ था ना उस दिन वो पापा बने, इसलिए वो 6 साल के. आणि हे इतकं खोलात नेणारे वाक्य आहे की या वाक्याने खरोखर समृद्ध केलं. हे आपण विसरूनच जातोय आयुष्यात की मी ज्या वेळेला माझ्या मुलांसाठी किंवा माझ्या मुलीचा जन्म झाला त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आई किंवा बाबा म्हणून आमचा जन्म झाला. म्हणजे त्यांनी ज्या क्षणाला शिकायला सुरुवात केली, नवीन गोष्टी समजून घ्यायला सुरुवात केली, तेव्हाच आई आणि बाबा म्हणून आम्ही सुद्धा शिकायला सुरुवात केली, समजून घ्यायला सगळं सुरुवात केली. हे असं असताना सुद्धा मात्र आपण कायम आपल्या मुलांना बोलत गेलो, एवढं तुला कसं कळत नाही, तू एवढा कसा वेगळा, इतकंसं समजत नाही. हे खरोखर आपल्याला कळत होतं का की आपल्याला आपली मुलं कशी वाढवायची आहे. आणि ज्या वेळेला याचा खूप खोलात जाऊन विचार केला, आम्ही खरं तर खूप स्वार्थाने आमच्या मुलांसाठीच विचार करत गेलो की आपलं मूल चांगल्यात चांगलं कसं घडवायचं आहे. आणि त्यातलं एक खूप महत्त्वाचं सूत्र आम्हाला कळलं, जे आमच्या आयुष्याचं पहिलं बिंद वाक्य झालं. आणि आम्हाला कायम असं वाटतं की ते ज्या आईबाबांच्या आयुष्याचं बिंद वाक्य होईल त्या आईबाबांचं आयुष्य समृद्ध होणार असेल आणि त्यांची मुलं ग्रेट होणार असेल. आणि ते म्हणजे आपल्या मुलांना खरोखर मोठं करायचं असेल तर बदलण्याची गरज त्यांना नाही आपल्याला असते, मोठं होण्याची गरज त्यांना नाही आपल्याला असते. कारण आपली मुलं हे जसं सरांनी सांगितलं, आपण जे सांगतो ते ऐकून शिकत आहे, तर आपण जे करतो ते बघून ते शिकत असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही ही बघितली की आपण इतके ताकदवान असतो त्यांच्यासमोर की आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की आपलं मूल जेव्हा जन्माला आलं तेव्हा आपणच त्यांचे पहिले हिरो आणि हिरोईन्स होतो. नंतर मग त्यांचे आयडॉल्स बदलत गेले. ते बदलण्याचं कारण काय होतं, कारण जो स्पार्क त्यांना आपल्या पूर्वी दिसला होता तो आपल्याला टिकवून ठेवता आला किंवा तो फॉल्स आहे ते त्यांना हळूहळू कळत गेलं. आणि मग तेवढ्या स्ट्रॉंग व्यक्तीचे हिरो हिरोईन कायम बनून राहण्यासाठी मला माझा स्पार्क टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे हे लक्षात आलं. आणि ती धडपड आमची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. एखाद्याची प्रेरणा बनायचं असेल तर तेवढं प्रेरणा देईल व्यक्तिमत्व मला असणं फार गरजेचं आहे. मधल्या काळात विनोबांचे खूप सुंदर वाक्य ऐकलं. विनोबा हे शिक्षणातले गुरु आणि खूप मोठं अध्यात्म आणि अध्यात्मातलं स्पिरिच्युअलिटीनं ज्यांनी शिक्षणाला समजून घेतलं असे खूप मोठं व्यक्तिमत्व. आणि त्यांनी म्हटलं होतं की बाळ 1 दिवसाचं असू द्या, 10 वर्षाचं असू द्या किंवा 20 वर्षाचं असू द्या, प्रत्येक वयात ते परिपूर्ण असतं. प्रत्येक वय हे पूर्ण वय असतं. आणि प्रत्येक वय जर पूर्ण वय आहे तर मी आई किंवा बाबा म्हणून हे कसं काय ठरवेल की तुला हे कळत नाही. कदाचित या वयात माझेही बाबा मला म्हणतील की तुला हे कळत नाही. पण हे जसं त्यांनी समजून घेतलंय की मी पूर्ण आहे, मला पूर्णत्व आलंय, तसं त्या वयात माझ्या बाळाला सुद्धा पूर्णत्व आलंय आणि तसं ते व्यक्तिमत्व मला स्वीकारणं आवश्यक आहे. दुसरं एक स्वामी विवेकानंदांचं वाक्य कानावर पडलं. खूप वर्षापर्यंत ते वाक्य ऐकत होतो पण खूप म्हणजे अगदी अलीकडच्या काळात त्याचा अर्थ कळला. आणि मग खऱ्या अर्थाने कळलं की शिक्षण म्हणजे काय. त्यांनी खूप आधी लिहून ठेवलंय आणि त्यांनी म्हटलंय की एज्युकेशन
मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. शिक्षण म्हणजे काय तर माणसामध्ये जे परिपूर्णत्व आहे त्याचं फक्त प्रकटीकरण. वाक्य समजायला फार जड आहे पण पुन्हा विनोबांना जोडणारं वाक्य आहे. म्हणजे माणूस काहीतरी घेऊन जन्माला आहे, मग तो काय घेऊन जन्माला येतो तर तो त्याचं परिपूर्ण व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येतो. आणि हे जे परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे तो जेव्हा खऱ्या अर्थाने मोठा होतो तेव्हा आपल्याला काय दिसत नाही. मग थोडासा आणखीन पुढचा आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की ज्या ब्रेनविषयी आपण बोलतोय किंवा ज्या बुद्धिमत्तेविषयी आपण बोलतोय ते ब्रेन किंवा ती बुद्धिमत्ता ही वयाच्या कुठल्याही वर्षी आपल्याला एका विशिष्ट वयापर्यंत 12व्या वर्षापर्यंत वाढवता येते. त्यानंतर पण ती 35व्या वर्षापर्यंत न्यूरॉन सिनॅप्स या माध्यमातून वाढते. पण खऱ्या अर्थाने 12व्या वर्षापर्यंत आपल्या हातात तो काळ असतो की आपल्याला मुलांची बुद्धिमत्ता डेव्हलप करता येते. आणि बुद्धिमत्ता म्हणजे आजार हे जेनेटिकली येऊ शकतात पण कुठलंही मूल आई वडिलांची बुद्धी घेऊन येतो आणि त्याच बुद्धीने ते तेवढंच राहतात असं होत नाही. ही हे खूप महत्त्वाची गोष्ट आम्हाला या सायन्सने शिकवतं. म्हणजे आपल्या हातात आहे आई बाबा म्हणून की आपल्याला आपल्या बाळाला खरोखर त्याच्या क्षेत्रातला आईन्स्टाईन बनवायचं आहे का त्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मग जर त्याची बुद्धिमत्ता ही कमी राहिली किंवा मला हवं तसं माझं बाळ खूप ग्रेट झालं नाही यात त्याचा दोष आहे का? दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट नाही आहे त्याच्या संपूर्ण जडणघडणीतल्या दोषी किंवा आरोपी किंवा ब्लेस्ड पर्सन जी कोणी व्यक्ती असेल ती आई बाबा म्हणून पालक म्हणून मी आहे म्हणजे ही संपूर्णपणे आपली जबाबदारी आहे. मग पुन्हा एकदा ते चालेल समृद्ध आपल्याला व्हावं लागेल. स्वामी विवेकानंदांचं हे जे वाक्य आहे त्या वाक्याच्या खोलात आम्ही तेव्हा गेलो तेव्हा आम्हाला अतुलदादा आणि प्राजक्ताताई भेटले. अतुलदादा आणि प्राजक्ताताईंना भेटल्यावर आम्हाला हे कळलं की एज्युकेशन या विषयाला घेऊन खूप वेगवेगळे व्हेंचर्स ते करत आहेत. आमच्यासारखी जी धडपड करणारी लोकं आहेत त्यांच्या मागे खूप ताकद म्हणून ते उभी आहे. ज्यांना कर्मबेटर सरांनी सांगितलं की त्यांच्या CRS मधला 10% त्यांच्या प्रॉफिटमधला 10% ते CRS देतात तर सर मी सांगू इच्छिते की त्यांच्या आयुष्यामध्ये इनसिग्निफिकंट झिरोज ह्या कॉन्सेप्ट आहेत. इनसिग्निफिकंट झिरोज म्हणजे काय असतं तर मी 1000 कमवते 1 लाख कमवते 1 करोड कमवते आणि एका विशिष्ट वेळेनंतर मला ते कळतं की या झिरोजचा उपयोगच नाही आहे. हजारांचा उपयोग आहे, लाखाचा नाही आहे. 5 झिरोचा उपयोग नाही आहे किंवा 6 झिरोंचा उपयोग नाही आहे किंवा 7 झिरोंचा नाही आहे. मग ते इनसिग्निफिकंट झिरोज आहेत त्यांच्या आयुष्यात. आपल्यापैकी कोणाच्या आयुष्यात आहे तसे इनसिग्निफिकंट झिरोज आणि त्यांनी ठरवून त्यांच्या गरजा कमी ठेवलेल्या आहेत. म्हणजे ते नेहमी सांगतात की कितीही लांब फिरायला जायचं असेल तर 3 ड्रेस ही गरज असते आणि 4th ड्रेस ही माझी इनसिक्युरिटी असते. त्यामुळे आम्ही 3 ड्रेसेस घेऊन घरच्या बाहेर पडतो. एक जस्ट उदाहरण देते कारण दादाने कालच सांगितलं की जितकं आपण पर्सनल होत जातो तितकं आपण युनिव्हर्सल होत जातो. तर ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही शिकत गेलो त्यांच्याकडनं, आम्ही समजून घेतलेलो. मग या सगळ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये आम्ही देवम आणि देवात किंवा आम्हाला शाळा काढायची आहे, शाळेवर काम करायचं आहे, शिक्षणावर काम करायचं आहे असे खूप सारे विषय घेऊन आम्ही जेव्हा दादाताईंना भेटतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ऑलरेडी ते एका खूप वेगळ्या कॉन्सेप्टवर काम करत आहे आणि स्वामी विवेकानंदाच्या या वाक्याला घेऊन ते काम करत होते. कारण त्यांना हे खूप छान माहिती होतं की हे जे परफेक्शन आहे हे परफेक्शन म्हणजे काय आहे तर ते जे बाळ जन्माला येतं त्या बाळाच्या त्या क्वालिटीज आहेत जे ते सोबत घेऊन आलेलं आहे. ऑब्झर्वेशन मूल जन्माला येतं त्याला नजर आली की ते बघायला लागतं. बरं ते फक्त एका सेन्सनी बघतं का? ते स्पर्श करून बघतं, ते ऐकून बघतं, ते आवाज काढून बघतं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते ऑब्झर्व करत असतं. प्रत्येक गोष्टी आपल्या सेन्सेसने ते समजून घेण्याचा प्रयत्न करतं. प्रत्येक मूल हे क्युरियस असतं. त्याचा प्रॉब्लेम त्याला सॉल्व करता येतो. भूक लागली की त्याचं त्याला कळतं की मला आता दुधाची गरज आहे, मला रडायला लागणार आहे. तो ते सगळा ॲटिट्यूड तो घेऊन आलेला आहे.
आपल्याला हे स्वतःला अनुभव आले असेल की आपणच बाजूनी निघून जातो आणि आपल्या मुलाला सांगावं लागतं, अरे मी क्रॉस झाले, तुझं लक्ष नव्हतं, तू तुझ्याच धुंदीत चालवलंस किंवा चालली होतीस. हे सगळं घडतं आहे त्यांच्या बाबतीत. असे 16 ऍट्रिब्यूट्स मग यांनी ऑलरेडी काढलेले होते. आणि जसं आपल्याला अपेंडिक्स विषयी माहिती आहे किंवा आपल्या शेपटीविषयी आपल्याला माहिती आहे की आपल्याला शेपूट होतं पण त्याची गरज उरली नाही म्हणून ते गळून पडतं, हे शास्त्र आहे. आणि मग हे जे सुप्त गुण आपण ज्याला म्हणतो, म्हणजे या दोघांचं म्हणणं असं आहे की ते गुण सुप्त नाहीच आहेत, ते दाखवत असतं, आपली नजर तेवढी स्ट्रॉंग नाही आहे म्हणून ते दिसत नाहीत आपल्याला. तर या गुणांना रिटेन करून ठेवावं लागतं. आणि त्यासाठी यांनी एक इतका भन्नाट प्रोग्राम सुरू केला. त्या प्रोग्रामचे भागचा भाग आम्ही झालो त्या अनबॉक्स, त्याचा प्रयोग आम्ही ऑब्व्हियसली सगळ्यात आधी देवमध्येच केला. आणि 100% रिझल्ट जे येणार होते ते चालले. देवमच्या पर्सनॅलिटीत आम्हाला खूप वेगळा चेंज आणायला सुरुवात झाली. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल देवम 7 वर्षाचा आहे, तो शाळेत जात नाही, त्याला शाळेत जावंसं वाटत नाही, त्याला त्याची गरजच वाटत नाही. कारण आत्ता तुमच्यामध्ये बसून तो जे काही शिकतोय ती त्याची शाळा आहे, ते त्याचं शिक्षण आहे. त्यासाठी त्यांनी शाळेतच जाऊन काहीतरी केलं पाहिजे असं गरजेचं आम्हाला वाटत नाही. आणि या प्रोसेसमध्ये आम्ही एक गोष्ट शिकलो की टीचिंग लर्निंग, जसं सगळ्यांनी सांगितलं शिकणं ही प्रोसेस आहे, लर्निंग इज अ प्रोसेस, बट टीचिंग इज नथिंग बट अन इगो, फक्त इगो आहे. टीचिंगसारखी प्रोसेसच नाही आहे, शिकणं ही नक्कीच प्रोसेस आहे. मग कुठली आई असं म्हणते की मी बोलायला शिकवलं नसतं ना तर माझं बाळ बोलायला शिकलं नसतं, असं किती आईंना किंवा बाबांना वाटतं. मी चालायला शिकवलं नसतं ना तर माझं बाळ चालायला शिकलंच नसतं. आपण काय होतो कायमच, आपण फक्त फॅसिलिटेटर्स होतो. म्हणजे माझं बाळ हे बोलायला शिकण्याच्या प्रक्रियेत आपण त्याला शब्द देतो, तो ते वातावरण आणून घेत होता आणि त्याचा त्याचं बोलायला शिकला. ज्यावेळेला त्याचं उभं राहण्याचं वय झालं तेव्हा आपण फक्त एखादी चेअर किंवा एखादं बेस त्याला असं सरकवून दिलं की याला आधार घ्या आणि उभा हो. चालायचं वय झालं तेव्हा बोट धरून त्याने आपलं फक्त चालायला तो शिकला आणि आपण फक्त फॅसिलिटेटर झालो. मग अचानकपणे एज्युकेशनमध्ये असं काय झालं की शिकवल्याशिवाय मूल शिकूच शकत नाही असं आपल्याला वाटायला लागलं आणि तिथे खऱ्या अर्थाने शिक्षण संपलं. मग आम्ही पुन्हा एकदा स्वार्थानेच या शिक्षणाची प्रोसेस शोधायला सुरुवात केली आणि मग असं लक्षात आलं की आम्ही शिकवू शकत नाही, आम्ही फक्त फॅसिलिटेटर्स होऊ शकतो. आणि त्या फॅसिलिटीज यांनी ऑलरेडी एका बॉक्समध्ये, अनबॉक्स नावाच्या बॉक्समध्ये तयार करून ठेवले. आणि मग हा जो प्रयोग आहे जो आम्ही देवमच्या बाबतीत केला, आम्हाला असं जाणवलं की हे इतकं सुंदर आहे तर हे आपल्या पुरता मर्यादित राहायला नको, हे वैश्विक व्हायला हवं. आणि म्हणून मग हा एका वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही आलो आहे. आणि आम्हाला खूप मनापासून वाटतं की आत्ता जे काही मी बोलते त्यातले बरेचसे विचार या दोघांचेच मी मांडले ते सांगितलं आणि असं खूप मोठा भांडार यांच्याजवळ आहे. तर या दोघांनीच तुमच्याशी संवाद साधावा. आणि थँक्यू सो मच की तुम्ही इथे बोललं, एवढ्या मोठ्या संख्येने उपलब्ध झालात. 40 गाव हे नेहमीच, म्हणजे आम्ही जरी जळगावात राहत असलो तरी आम्हाला दोघांनाही 40 गावला यायची ओढ फार असते, म्हणजे फार मनापासून आम्हाला आवडतं 40 गावला यायला, कारण खूप आमच्या जवळची लोक इथे राहतात आणि तो आमचा परिवार खूप मोठा होतोय. तर मनापासून सांगू की अगदी हाक मारा, म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की आम्ही केवढ्या अंतरावर असतो तर हाताच्या अंतरावर असतो, कारण बस आमचा मोबाईल एवढाच हाताच्या अंतरावर कायम ठेवलेला असतो. आणि त्यामुळे केव्हाही हक्काने हाक मारा, आम्ही येऊ आणि कुठलीही अडचण असली पालकत्वाशी संबंधित किंवा कुठल्याही विषयाशी संबंधित तर आम्ही आहोत तुम्हाला सोबत करायला, तुम्हाला मदत करायला, कुठल्याही पद्धतीचं प्रीचिंग किंवा मार्गदर्शन वगैरे करायला नाही. तर पुन्हा एकदा खूप खूप आभार, थँक्यू. आणि मी आणि प्राजक्ता रायकर आता सगळी सुंदर सोबत आहे. थँक्यू सो मच. सबको हमारा नमस्कार. हमको इस तरह से स्टेज पे खड़े होकर बात करने की आदत नहीं है, बातचीत नहीं होती उसमें, इसलिए हम नीचे आना चाहेंगे.
थोड़ी दिक्कत होती है इसमें। और दूसरी चीज की ये कि ऐसी जगह पे हम आए हैं कि बातचीत शुरू करने के पहले हमको थोड़ी माफी मांगनी चाहिए कि ज्ञान की बातें हम ज्ञान के मंदिर में करने आए हैं, जहाँ पहले से ही इतना सारा ज्ञान उपलब्ध है वहाँ पे हम कहने आए हैं कि हमें आपसे कुछ अलग मालूम है। ऐसा कुछ नहीं है, इस लाइब्रेरी में जो कुछ लिखा हुआ है, यहाँ पे जो किताबों में लिखा हुआ है, उससे ज़्यादा हम कुछ नहीं जानते हैं, उससे ज़्यादा हमारे पास है भी नहीं कहीं पर और हम दे भी नहीं सकते हैं। सिर्फ इतना ही हो सकता है कि इन किताबों में जो रखा हुआ है उसको किसी अलग रूप में हम परोसने की कोशिश कर रहे हैं और कुछ भी नहीं, इससे ज़्यादा। और हमको ऐसे बातचीत करने आता है, भाषण देने नहीं आता है, तो बातचीत के स्वरूप में जो बात हो जाएगी अच्छा रहेगा। और भाषण नहीं रहा है, बातचीत रहे, इस बारे में हम लोग कोशिश करेंगे। मी मराठी बोलून घेतो, समजून घेतो, सगळं करून वाचू शकतो मी, पण मी जास्त कम्फर्टेबल हिंदीत आहे म्हणून मी हिंदीत बोलणार, आणि कार्यक्रम जास्त कम्फर्टेबल मराठीत आहे तर ती मराठी बोलणार। तसं आमचं टू स्टेट्स सुरू असतं नेहमी। खरंच आमच्याकडे असं काही वेगळं नाही आहे, जे आपल्या तुमच्या आमच्या अनुभवाचं आहे ते तिथे समोर मांडायचं आहे मला। फक्त एकच म्हणजे हा अनुभव कुठून आला किंवा हे आमचं शिकणं कुठून झालं याच्याकरता दोन उदाहरणं फक्त देते की असं म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही बरोबर शिकत होतो तेव्हापासून आमचं सहजीवन सुरू झालं। 3-4 वर्ष सहजीवनाची घालवल्यानंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला। लग्न झाल्यावर साहजिक पुढचा प्रश्न येतो की मुलांविषयी काय, आणि कॉलेजमध्ये असताना मी जसं हा एम एस सी फिजिक्स झाला आहे, तो फिजिक्स शिकला, मी एम एस डब्ल्यू केलं आहे, सोशल वर्क्स केलं। आम्हाला सहजीवन म्हणजे जोडीदाराशी कसं वागायचं, जोडीदार कसा असायला हवा याबद्दलचं किंवा पालकत्वाचं शिक्षण कुठेच मिळालं नव्हतं, आणि ते आपल्या इथे नाहीच आहे, कुणाकडेच नाही आहे। त्याच्यामुळे हे अचानक आपण लग्न जेव्हा करतो तेव्हा हे अचानक आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं आलेलं आहे, सुरू झालेलं आहे, आणि याचा आपल्याला अनुभवच नाही आहे किंवा हे आपण कुठे शिकलोच नाही आहे, ही गोष्ट लक्षात आली। आणि मग लक्षात आलं की आपल्याला बरोबर आम्ही या गोष्टी शिकायच्या आहे, आणि तो सहजीवन शिकता शिकता तो जो काळ आमचा 7-8 वर्षांचा गेला, मोठं कठीण असतं बघ हे शिक्षण, तुम्हालाही हा अनुभव आहेच, 7-8 वर्षांचा हा जो काळ गेला, म्हणजे बी एस सी करणं सोपं आहे 3 वर्षात होऊन जातं, पण सहजीवन शिकायला मात्र नक्कीच वेळ लागतो, कारण आपण आपल्या अनुभवातून शिकत जातो। आणि मग पालकत्वाचे जेव्हा विषय आला तेव्हा असं वाटलं की थोडंसं सहजीवनाचा अभ्यास करता करताना आपण पालकत्वाचाही थोडासा अभ्यास आपला आपोआप झाला आहे। हा याच्यावरनं लक्षात आला की आमच्या मित्रांना मुलं झालेली होती, त्यांचं बालपण आम्ही बघत होतो, आणि त्यांना शाळेत घालण्याची वेळ जेव्हा आली होती तेव्हा एक लक्षात आलं, जसं देवेंद्रने मगाशी सांगितलं की मुलं स्वतःहून शिकतात, तर हे जेव्हा शिकत असतात मुलं स्वतःहूनच भाषा शिकतात, चालायला शिकतात, आपण नाही शिकवत त्यांना, ते स्वतःहून शिकतात, स्वतःच्या निरीक्षणातून शिकतात। आणि मग आपण त्यांना शाळेत घालतो तेव्हा नेमकं का करतो, काय अपेक्षा असतात आपल्या हे लक्षात येईल। दुसरं असं झालं की आमच्या एका मित्राची मुलगी, म्हणजे तिचं खरं पालक आम्हीच आहोत असं आम्ही दावा करतो, बऱ्याची जे परिस्थिती असते, पण ती 3-4 वर्षाची झाली, आणि जेव्हा पहिल्यांदा तिला शाळेत टाकलं तेव्हा मला अक्षरशः रडू आलं की ज्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही इतकं तळमळीने बोलतो की शिक्षण व्यवस्था नाही आहे योग्य, याच्यात काहीतरी बदल करायला हवा आहे, मुलांवर खूप प्रेशर येत आहे, पालकांवर खूप प्रेशर येत आहे, आणि त्याच व्यवस्थेत आपण आपल्या मुलीला टाकतो आहोत, तेव्हा मला लिटरली खूप रडू आलं त्या दिवशी। जो पहिला दिवस होता तिच्या शाळेचा अजूनही मला आठवलं की अंगावर काटा येतो, आणि मग असं वाटलं की हे जे आपले अनुभव आहेत या अनुभवातून आपण मुलांकरता काहीतरी केलं पाहिजे, पालकांकरता काहीतरी केलं पाहिजे, त्यांचे जे अनुभव आहेत तेच त्यांच्यापुढे थोडेसे वेगळ्या स्वरूपात मांडले पाहिजे, ते प्रश्न थोडे वेगळ्या स्वरूपात थेट स्वरूपात मांडले पाहिजे, तर निदान विचार करायला आपल्याला खाद्य लागतं ना आपल्याला जसं विचारायला, तर ते खाद्य कुठून तरी मिळेल, आणि तेवढंच आम्ही फक्त आमचे प्रयत्न तेवढेच आहे, वेगळं काहीच नाही आहे, हे नक्कीच पुन्हा मी नमूद करते। हम लोग बात
बातचीत चालू करेंगे थोड़े से। पहला सवाल ये है कि जीवन के लिए जो आवश्यक चीज़ें हैं उनको हमेशा हम लोग ये बातें करते रहते हैं कि जीवन के लिए आवश्यक चीज़ें क्या क्या हैं, तो उनको यहाँ पे मैं लिखूँगा जो आप बोलेंगे उत्तर। जीवन के लिए जब भी बातें होती हैं तो आवश्यक चीज़ें क्या क्या हैं उसको लिखा जाए, उसके बारे में बोलते हैं। अन्न वस्त्र निवारा, जीवन के लिए आवश्यक चीज़ें हैं अन्न वस्त्र निवारा, इस पर किसी को कोई ऑब्जेक्शन नहीं है। अगर जीवन के लिए अन्न वस्त्र निवारा आवश्यक है तो विद्या कहाँ लेंगे, शिक्षण आरोग्य। तो इसमें अगर हमारे मूल में सबसे पहले सिर्फ अन्न वस्त्र निवारा आता है तो शिक्षा तो पीछे चली जाती है, और हमारी बातचीत में हमेशा ये तीनों चीज़ें आएंगी तो बच्चे हमारे शिक्षा को पीछे ही छोड़ेंगे, उसको प्रायोरिटी पे नहीं रखेंगे। अब एक दूसरा सवाल, मान लीजिए कि हमारे पास इसको मिला सकते हैं, मान लीजिए कि हमारे पास 100 रुपये की इनकम है या जितने भी इनकम हो उसमें से 100 रुपये हमने हमारे पास बचे हैं, बाकी सब हमने सेविंग में डाल दिए, फिक्स डिपॉजिट में डाल दिए, जो भी करना है कर लिए, और अब हमारे पास 100 रुपये बचे हैं जिससे हमको महीने का खर्चा चला रहा है, तो इस 100 रुपये में से कितना परसेंट किस चीज़ के लिए हम खर्च करते हैं। जैसे खाने में 100 रुपये का कितना हिस्सा खर्च होता होगा, कितना परसेंट अपने खर्चे का कितना परसेंट खाना खाने में खर्च होता होगा, कोई भी जवाब दे सकता है इसका। 20% या 30%, ठीक है 30% के आसपास खाने में खर्च होता होगा। घर के मेंटेनेंस में इन चीज़ों में कुछ खर्च होता होगा, वो कितना होता होगा, हाँ 20-25% रुपये होता होगा। घूमने फिरने में बाहर होटल में खाना खाने में कुछ खर्च होता होगा सबका, वो भी 10-20% खर्च होता होगा। उसके बाद क्या बचता है, अपनी हेल्थ के लिए कुछ खर्च होता होगा, दवाइयों में कुछ खर्च होता होगा, वो भी 5% होता होगा। उसके एजुकेशन, हाँ उसके बाद एजुकेशन में कुछ पैसा खर्च होता होगा, वो भी 5% खर्च होता होगा। उसके बाद कपड़ों में खर्च होता होगा, कुछ कपड़ों में श्रृंगार में अपने रहने सहने के इससे कुछ 5-10% खर्च होते होंगे। ये सब होने के बाद में इसकी लिस्ट में किताबों पे कितना खर्च होता है ये कहीं नहीं आया है। एजुकेशन में आ सकता है, एजुकेशन और किताबों में बहुत फर्क होता है। हम एजुकेशन के लिए, अब यहाँ पे एक मैं आपको एक बार योगेंद्र यादव जी के साथ हमारी बात हो रही थी, सब लोग लगभग जानते होंगे उनको, तो उनके साथ बातचीत में उन्होंने बोला था कि अगर 21वीं सदी का भारत बनाना है तो हमको आउटसोर्सिंग की आदत बंद करनी पड़ेगी। आउटसोर्सिंग की आदत मतलब क्या, अब हम बोलेंगे कि इंडिया तो भारत तो आउटसोर्सिंग करता ही नहीं है, भारत में तो सब चीज़ें आउटसोर्स होकर आती हैं। उन्होंने कहा कि हमने अपना स्वास्थ्य हॉस्पिटल को आउटसोर्स कर दिया है, हमने अपना धर्म धर्म गुरुओं को आउटसोर्स कर दिया है, हमने अपनी विद्या अपना ज्ञान यूनिवर्सिटी को आउटसोर्स कर दिया है, है ना, हमने अपना समाज पॉलिटिशियंस को आउटसोर्स कर दिया है। इन सबके दुष्परिणाम हम देख रहे हैं, पॉलिटिशियन हमारे साथ क्या कर रहे हैं हमको पता है, यूनिवर्सिटी हमारे साथ क्या कर रहे हैं हमको पता है। तो एजुकेशन पे जो खर्च है उसको मैं आउटसोर्सिंग की फीस मान लेता हूँ, हम क्या कर रहे हैं उसके बारे में हम सोचेंगे। तो इस पूरे बजट में आप में से लोग हाथ उठा सकते हैं कि हर महीने
किताबों पे जो लोग खर्च करते हैं ध्यान देकर के खर्च करते हैं, जैसे किराने की लिस्ट बनती है, जैसे कपड़ों की लिस्ट बनती है कि हमको इस महीने कौन से कपड़े चाहिए, इस महीने कौन सी किताब किराना चाहिए, इस महीने बिजली का बिल कितना जाएगा, इस महीने न्यूज़पेपर का बिल कितना जाएगा, वैसे किताबों पे कितना खर्च होगा ये लिखने वाले कोई लोग हैं क्या अपने यहाँ पे जो ये बोलते हो कि हम निश्चित रूप से, ये नाम निश्चित आने वाला था मुझे पता था। तो ये जो है किताबों पे खर्च करना, अगर अब देखिए सोचने वाली बात बहुत सीधी सी है, अगर हमारे लिस्ट में किताबें आती नहीं है तो किताबों पे चर्चा नहीं होगी, चर्चा घर में उसी विषय पे होगी जो हमारी लिस्ट में है। हमारी लिस्ट में अगर खाने के सामान है तो चर्चा होगी कि आज सुबह क्या बनेगा, शाम को क्या बनेगा, दोपहर को क्या बनेगा। हमारे लिस्ट में अगर फिल्म देखने जाना है तो चर्चा होगी कि कौन सी फिल्म देखने जाना है। हमारे लिस्ट में अगर है कि कपड़े कौन से पहनने हैं, किसकी शादी होने वाली है, किसकी शादी में कौन से कपड़े पहनने हैं, तो चर्चा उसके ऊपर होगी पूरी। और अगर हमारी लिस्ट में किताबें हैं तो किताबों पे चर्चा होगी। अगर वो हमारी लिस्ट में है ही नहीं तो बच्चों की लिस्ट में कहाँ से आएगा? हमारे बच्चों की लिस्ट में वही चीज आएगी जो हमारी लिस्ट में है, उसके सिवा कुछ नहीं आने वाला। तो जब तक हम हमारी बुनियादी जरूरतों में रोटी कपड़ा मकान और पुस्तक नहीं लिखेंगे तब तक हम बच्चों का पालकर तो नहीं कर पाएंगे, उस ढंग से नहीं कर पाएंगे जिस ढंग से हम चाहते हैं कि हो जाए। हम जो सपना देख रहे हैं वो सपने को पूरा करने के लिए लगने वाली चीजें यही है। मुझे हमेशा ये कहना पड़ता है कि एक्स्ट्रॉर्डिनरी अगर अपने बच्चे को बनाना है तो हमको एक्स्ट्रॉर्डिनरी एफर्ट लेने पड़ेंगे, ऑर्डिनरी अगर रहना है तो ऑर्डिनरी एफर्ट से काम चल जाएगा। एक्स्ट्रॉर्डिनरी एफर्ट इतना ही है किताबें हमारे लिस्ट में आ जाए, ऑर्डिनरी क्या है किताबें लिस्ट में ना रहें। खाने की वस्तुएं, कपड़े की वस्तुएं, पिक्चर, ये सभी जो है ऑर्डिनरी है। एक्स्ट्रॉर्डिनरी क्या है? किताब लिखना, किताब रहना, ये एक्स्ट्रॉर्डिनरी है। एक बार ये आ गया तो आधी प्रॉब्लम यहीं पे सॉल्व हो जाएगी। अब ऑर्डिनरी ये है कि सबके घर में ये होता होगा, हम बच्चों को बोलते हैं कि तुम पढ़ाई करने उस कमरे में चले जाओ, हम टीवी देखेंगे। ऐसा नहीं हो सकता। हम में से कितने लोग हैं जो नियम से रोज 2 घंटे, 1 घंटे या 3 घंटे कोई तो भी समय किताबें पढ़ते हैं? कुछ लोग ही मिलेंगे हमको इसमें से। अगर हम नियम से किताबें नहीं पढ़ते हैं तो बच्चे कैसे पढ़ेंगे? उनको क्या लगेगा कि अभी हमको सजा मिली हुई है, ये सजा जिस दिन खत्म हो जाएगी किताबों से मेरा पिंड छूट जाएगा। क्यों? क्योंकि इनकी सजा खत्म हो चुकी है, मेरे माँ पिताजी की सजा खत्म हो गई, किताबों से वो दूर हो चुके हैं, मुझे सजा मिली है, मुझे भुगतनी है, आजीवन कारावास जैसा 14 साल में खत्म हो जाएगा, 14 साल खत्म होने का इंतजार करते हैं वो। तो अगर बच्चों को हमें पढ़ने की आदत डालनी है तो हमें खुद पे पढ़ने की आदत डालनी पड़ेगी, खुद को पढ़ने की आदत डालनी पड़ेगी। रोज बैठ के नियम से किताब पढ़ना पड़ेगा। कौन सी किताब पढ़ना, कैसे पढ़ना, कहाँ से किताब लाना, इसके खूब सारे हमको तरीके मिल जाएंगे, खूब सारे लोग मिल जाएंगे। इतनी सुंदर लाइब्रेरी है अपने ही शहर में, मतलब इन किताबों को अगर खुद का यूजर डेटा होता तो ये किताबें बताती कि हमको कितने कम लोगों ने पढ़ा है। मतलब नहीं है ना, गूगल तो लॉग इन करके बता देता है कि आपने आज कितने लोगों ने लॉग इन किया, किताबें नहीं पढ़ा पाती। इतनी सुंदर, इतनी पुरानी लाइब्रेरी है, एक भी किताब इसकी बचनी नहीं चाहिए थी, अब तक सब फट जानी चाहिए थी पढ़ पढ़ के, है ना। मतलब अगर हमारे शहर के लोगों ने पढ़ लिया होता तो अब तक सब फट गई रहती ना, नहीं फटी है अभी। तो हमको पढ़ना पड़ेगा किताब, और अगर हम नहीं पढ़ेंगे
तो हमारे समाज को, हमारे देश को खत्म करने के लिए एटम बम की जरूरत नहीं पड़ेगी, न्यूक्लियर वॉर की जरूरत नहीं पड़ेगी। किसने कहा है कि अगर किसी देश को खत्म करना है तो उसको एजुकेशन से डिप्राइव कर दो, डिप्राइव दैट सोसाइटी फ्रॉम एजुकेशन एंड यू विल किल द सोसाइटी, यू डोंट नीड एटम बम। तो इस विषय पे इसी ढंग से हम कुछ बात करेंगे कि हम अपने आप में क्या बदलाव लाएं, अपने बारे में क्या सोचें, और फिर बच्चों के एजुकेशन के बारे में किस ढंग से बात करें। ये बहुत छोटी चीज़ें हैं जो हम अपने जीवन में करते हैं। हम चाह रहे हैं कि हम बहुत बड़ी बात, मतलब बड़ी बात करने वाले लोग यहाँ पे हैं, हम लोग अपनी छोटी छोटी दिनचर्या वाली बात करेंगे कि रोज़ हम क्या कर सकते हैं इसके ऊपर। विषय होता आम्ही आणि आमची मुलं, आपण आणि आपली मुलं असा विषय आहे। तर आपण आता डायरेक्ट आपल्या मुलांकडे येऊया। तर आपल्या मुलांच्या विषयी पालकांच्या खूप छोट्या छोट्या तक्रारी असतात किंवा प्रश्न असतात, मुलगा असं का करतो, तर याच्याकरता काही खूप नेहमीचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत। याच्यामध्ये तुमचे स्वतःच्याही मनातले आणखी काही प्रश्न होतील तर आपण डेफिनेटली ॲड करू। मुलाविषयीच्या प्रश्नांमध्ये येतं, कुठे असते याचं लक्ष कोण जाणे। बरेचदा आपण काहीतरी बोलत असतो, मुलाचं लक्ष सुद्धा नसतं आणि आपल्याला कॉमनलेस वाटतं अरे यार कुठे असते याचं लक्ष माहिती नाही। दुसरा प्रश्न घेतलाय, काय मनात चाललंय कळायला मार्ग नाही, बोलतच नाही हा। आपण विचारतोय, स्वतःला प्रश्न विचारतोय, मुलगा उत्तर देत नाही आहे, आपण चिडून जातो शेवटी, काय तुझ्या मनात चाललं, अरे बोल ना काहीतरी, मला काही कळायलाच मार्ग नाही। तिसरं, आपण काही म्हणावं त्याचं भरतच काहीतरी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे आणि हे ते तुमच्या मनातले प्रश्न असतील कुठेतरी तुम्ही कनेक्ट करू शकाल, आपण काहीतरी म्हणावं आणि याचं भरतच काहीतरी चाललं आहे। फारच डोकं खातो इतकी आलतू फालतू प्रश्न विचारत असतो, मुलांना प्रश्न विचारायची फार सवय असते हा, आणि आपल्याला दुर्लक्ष करायची तितकीच मोठी सवय असते कि मग आपण ते घालून घेतलेली आहे स्वतःमध्ये, किती प्रश्नांची उत्तरं देणार असं आपल्याला वाटतं। आणि त्याच्या विरुद्ध पुढचा प्रश्न असतो, याला ना कुतूहलच नाही असतं, काही मुलांच्या बाबतीत आहे काही मुलांच्या बाबतीत आहे, याला ना काही कुतूहलच नाही आहे, त्याच्याशिवाय कसं शिकणार, शिकण्यासाठी काय लागतं, काहीतरी तर जिज्ञासा लागते, विचारायची इच्छा लागते, तीच दिसत नाही। प्रत्येक गोष्ट सांगावी लागते, स्वतःचं डोकंच वापरत नाही, हा मला वाटतं आयांच्या बाबतीत खूप कॉमन प्रश्न असेल। प्लॅनिंग म्हणून नाहीच काही, तहान लागली की विहीर खोदणार, परीक्षा आली की पुस्तक उचलणार, शेवटचे 2 महिने अभ्यास करणार, आहे ना, प्लॅनिंग म्हणून नाहीच काही। किंवा जरा म्हणून धीर नाही, घाईच सगळ्याची टिपिकली आपण बाहेर पडलं निघालं ना कुठे शॉपिंग मॉलमध्ये किंवा प्रवासाला तिथे हा सगळ्यात तयार म्हणून घाई करणार, अरे जरा धीर धर न, वेळ अजून असं सांगावं लागतं मुलांना, मुलं तत्पर असतात प्रत्येक काम करण्यामध्ये। बरेचदा एकल कोणती मुलं असतात किंवा शेअरिंग करत नाही, हा खूप मुलांचा प्रॉब्लेम असतो, शेअरिंगच करत नाही हो, कोणी आलेले आहे खेळायला, स्वतःचं खेळणं आपल्या हातात घेतो, मी नाही देणार, बिस्किट असतं हातात, अरे अर्ध कॅडबरी बिस्किट, आता खूप जुनं झालं कॅडबरी दे रे अर्धी त्याला, नाही नाही मी त्याला नाही देणार, शेअरिंग करत नाही। पुढचं एक आणखी कॉमन प्रश्न असतो की एखादा प्रश्न तो विचारायला आला किंवा आपण त्याला विचारलं तर त्याच्यावर आपलं तक्रारच असते ही थोडीफार एका प्रकारची की सगळ्यापासून मी विचारच नाही करत हा, बस एकच एक याचं एकच आहे, सगळीकडनं करायला पाहिजे ना विचार, हे पण बघायला पाहिजे, ते पण बघायला पाहिजे, ते पण बघायला पाहिजे, इतके सारे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात। याच्यातनं तुमचेही काही प्रश्न असतील तर आपण पहिले त्याच्यावर थोडंसं एक जनरल तक्रारी किंवा प्रश्नांचा आढावा घेऊया आणि त्याच्याशी रिलेटेड मग ज्या गोष्टी आहेत त्या बोलता येतील। तर आणखी काही प्रश्न तुमच्या मनात आहेत का? बहुतेक तर इथे सगळे कव्हर झाल्यासारखे आम्हाला वाटतंय। हे म्हणजे आम्ही आता येता येता गाडीत बसून टाईप केलेले आहे, म्हणजे असं काही तयारी केलेली नाही आहे, मनोज देवयानी आणि आम्ही येऊन येता येता गाडीत हे टाईप करून घेतलं, बाकी काही नाही, खूप ऑर्गनाईज वगैरे नाही आहे। जनरल प्रश्न आणि हे असे असतीलच, खूप सारे असतीलच, असं पेशन्सच नाही याच्यात, कुछ भी सोचताही नाही आहे, और कुछ होंगे तो जस्ट बोल सकते हैं और हम लोग उसके बारे में बात कर सकते हैं कैसे हो भाई। स्वतःची काही स्वप्न नाही, खूप मोठा प्रश्न आहे।
आजकाल तेच त्याच्याच अनुसरून मुलांना इतकं कन्फ्युजन आहे की त्यांनी काय बनावं किंवा काही असं ध्येयच नाही त्यांना आठवीनं गोंधळलेली काय करावं पुढे ते माहितीच नाही. आई वडील ढकलतात तिकडे ढकलले जातात. टू मच ऑफ चॉईसेस काय घ्यावं कळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो ना की विचारच करत नाही किंवा तुम्ही जसं म्हणता गोंधळलेलं आहे स्वतःच स्वतः ठरवता येत नाही पण ते ठरवायचं कसं असतं हा विचार कसा करायचा असतो हे आपण त्याला सांगू शकत नाही. ती एक प्रक्रिया आहे ना. कॅडबरीचं रॅपर उघडून कॅडबरी खायची हे मुलाला समजू शकतं पण विचार कसा करायचा ही प्रक्रिया आहे. हे काही प्रॉडक्ट नाही आहे की जे उचलून आपण यूज करतो पण ही प्रक्रिया कशी करायची हे सांगण्यात हे आपल्याला सांगता येत नाही किंवा कुतूहल याला कुतूहलच वाटत नाही तर कुतूहल वाटणं म्हणजे नेमकं काय असतं ते कसं वाटायला हवं हे आपलं फिलिंग आहे ना तर हे कसं यायला हवं हे आपल्याला कळत नाही की हे कसं सांगायचं त्यांना. पण हे करत असताना एक आपण विसरतो ज्याचा देवयानी तिच्या ह्याच्यात उल्लेख केला होता तिच्या बोलण्यामध्ये की लहान मुलांमध्ये हे सगळे जे गुण असतात ना हे उपजत असतात. मुलांना कुतूहल असतं. मुलं जेव्हा इकडे तिकडे बघतात त्यांना दिसत असतं निरीक्षण असतं इकडे तिकडे बघतात आणि त्यांच्या मनात विचार चालू असतात. जेव्हा आपण मगाचा एक प्रश्न आम्ही घेतला होता की लक्षच नसतंय असं आपल्याला वाटतं त्याचं लक्ष नाही आहे पण त्याच्या डोक्यात काहीतरी चालू असतात विचार तर ते विचार मुलांचे म्हणजे हे जे गुण आहेत किंवा हे जे प्रश्न आहेत याची उत्तरं मुलांमध्ये जडलेली आहेत आपण ते समजू शकत नाही. आणि काही वेळेला काही काही वेळेला मग ही जे दडलेली गुण असतात हे जे दडलेले कुतूहल आहे निरीक्षण आहे लॅटरल थिंकिंग आहे काही वेगळा विचार करण्याची जी क्षमता आहे ह्या क्षमतांची जर फिजिओथेरपी झाली नाही तर मात्र हळूहळू जसं आपलं पुच्छ कळालं तशा तशा या क्षमता सुप्त होत जातात. देखिए हमको समस्या ये आती है कि हमने आपसे भी किसी से पूछा कि आप मुझे सिखा दो कि सोचा कैसे जाता है. कौन सिखा सकता है? कोई सिखा सकता है कि सोचा कैसे जाता है? कोई सिखा सकता है कि इंटरेस्ट पैदा करो किसी पर्टिकुलर चीज में इंटरेस्ट पैदा कर लो. मुझे कोई सिखा दे अभी नहीं. कोई नहीं सिखा सकता. कोई मुझे सिखा सकता है कि पेशेंस कैसे डेवलप किया जाता है? कोई नहीं सिखा सकता ना. मतलब ये सब करने का कोई तरीका नहीं है सिखाने का. ये सब करने का कोई तरीका नहीं है कि हमको सिखाया जाए. कोई स्कूल ये बात नहीं सिखाती हमको. कोई कॉलेज ये बात नहीं सिखाता हमको. कोई यूनिवर्सिटी ये बात हमको नहीं सिखाती. कितनी भी बड़ी यूनिवर्सिटी हो वो नहीं सिखाती कि सोचा कैसे जाता है ना. हर यूनिवर्सिटी में क्या होता है सिर्फ सुनाया जाता है. बच्चों को कहा जाता है कि आपके कान खोल लो मेरी मुंह बड़ी रहेगी. सिर्फ सुनाया जाता है कोई सिखाता नहीं है. सोचा कैसे जाता है इंटरेस्ट कैसे पैदा होगा कुतूहल कैसे आएगा पेशेंस कैसे आएगा ये कोई सिखाता नहीं है. तो फिर इसके लिए क्या सोल्यूशन है? सोल्यूशन ये है कि हर बच्चे में ये सब होता है. हर बच्चे में ये सब होता है. हर बच्चे में कुतूहल होता है. हर बच्चे में पेशेंस होता है. हर बच्चे में निरीक्षण होता है. हर बच्चे में ऑब्जर्वेशन होता है. हर बच्चे में क्यूरियोसिटी होती है. हम धीमे 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 उसको मार देते हैं और बाद में ऐसे स्कूल में भेजते हैं जो स्कूल में लिखा रहता है बच्चे के सुप्त गुण को विकसित करना है. मतलब पहले गुणों को सुप्त करना है और बाद में उसका विकास करना है. मतलब
पहले पूरी कोशिश करनी है कि गुणों को सुप्त कर दिया जाए और बाद में उसका विकास करने के तरीके खोजे जाए। और वो तरीके कौन से हैं? सिर्फ सुनाने के तरीके हैं, वो उसके सिवा कोई तरीका नहीं है। उसको उसको खुद को समझ में आ जाए ऐसा कोई तरीका नहीं है। तो उसको खुद को कुछ चीजें समझ में आ जाए इसके लिए क्या कर सकते हैं? बिना कहे, बिना बिना भाषण दिए, बिना कान खोलकर सुनाए, इसके कोई तरीके हो सकते हैं क्या? चलिए एक प्रयोग करके देखते हैं। अच्छा, तो हम लोग एक प्रयोग करेंगे आपके साथ, एक छोटी सी एक्टिविटी सबके साथ करेंगे। कितने लोग रहेंगे हमको पता नहीं था, तो हमने उस एक्टिविटी के 35-40 पेजेस लाए होंगे केवल, तो जितने लोग कर सके कर लेंगे। बहुत ही छोटी सी एक्टिविटी है, करके देखते हैं। नहीं, इकड़े नहीं, वो आहे तो आहे, तर मी आता तो आहे ना त्याच्यावर। नाही
येणार आहोत. मला वाटतं इतक्या वर्षांनी पालकांना सुद्धा परीक्षा देण्याचा अनुभव आनंदाचा ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आता जेवढं झालं असेल आपण थांबवू शकतो. आणि जसं मी म्हटलं होतं की दुसरी परीक्षा चालू, मनोज आणि देवयानी दुसरा पेपर पण देत आहे, पेन आहेच तुमच्याजवळ. दुसरा जो पेपर देत आहे त्याच्यावर सुद्धा इन्स्ट्रक्शन फीज आहे. तुम्हाला बेसिक शेप्सचा उपयोग करून काहीतरी डिझाईन त्याच्यावर बनवायचं आहे. एक्टिविटी का इंस्ट्रक्शन वही है, कागज नया है, केवल इंस्ट्रक्शन उतनी ही है. इंस्ट्रक्शन उतनी है, कुछ डिजाइन बनाना है बेसिक शेप यूज करके. अच्छा तुम्हारा सुन मुझे लगता है कि सब काफी लोगों का हो गया होगा और हम लोग बातचीत को आगे कंटिन्यू कर सकते हैं इसमें, है ना. मैं दो एक डिस्क्लेमर आम्ही द्यायला विसरलो होतो. आता सरांनी म्हटलं तर माझ्या लक्षात आलं, तुम्हाला मार्क वगैरे मी देणार नाही आहोत, त्याच्यामुळे नाव लिहायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या पुरती ती ऍक्टिव्हिटी करायची आहे. कागद तुमच्याच जवळ राहतेले तरी सारखे, काही कागद आम्ही गोळा करतोय, फक्त त्या ऍक्टिव्हिटी विषयी बोलायला आम्हाला काम करते. अभी देखिए, जो पहला पेपर था वो बड़ा रेक्टेंगल था, पहला जो पेपर था वो बड़ा रेक्टेंगल था और उसमें लगभग सबने रेक्टेंगल के भीतर डिजाइन निकाला हुआ है. प्रत्येक जण आपापलं तुम्ही बघू शकता, मोठ्या याच्यावर सगळ्यांनी आतमध्ये काढलेला आहे. एखादा कोई होगा कुछ अलग बनाने वाला, लेकिन लगभग सबने रेक्टेंगल के अंदर बनाया होगा. और दूसरा वाला है, उसमें कुछ लोगों ने रेक्टेंगल के बाहर बनाया हुआ है, कुछ लोगों ने रेक्टेंगल के बाहर बनाया हुआ है, सबने नहीं बनाया हुआ है. सर आपसे मैं पूछना चाहूंगा कि आपने रेक्टेंगल के बाहर क्यों बनाया है? हमारी एक्टिविटी है, हम लोग की कंडीशनिंग ऐसी हुई है कि अगर हमने कोई बक्सा बना दिया तो उस बक्से के बाहर जाना नहीं है. हम सब लोगों की जो बचपन से ग्रूमिंग हुई है वो ऐसी ही हुई है कि अगर कोई बॉक्स बन गया है तो पूरा का पूरा काम उस बॉक्स के अंदर करना है. बॉक्स के बाहर जाके कुछ देखना नहीं है, ऐसी हमारी ग्रूमिंग हुई है. अब हमने बच्चों को कितना भी सिखा लिया कि कुछ बाहर का जाके देख लो, बाहर की भी तो दुनिया है समझ लो, नहीं समझ में आएगा. लेकिन दूसरे ये बॉक्स को छोटा कर दिया. उस छोटा करने से क्या हुआ, बिना किसी इंस्ट्रक्शन के समझ में आ गया कि बाहर की भी दुनिया देखनी रहती है. इसमें कोई इंस्ट्रक्शन नहीं थी, कोई मॉरल स्टोरी नहीं सुनाई हमने, किसी बड़े आदमी का कहना नहीं बताया कि गांधी जी ऐसा कर कर गए हैं, ऐसा कुछ नहीं कहा हमने, सिर्फ एक्टिविटी बदल दिया. और आउट ऑफ, इसको हम दूसरे शब्दों में बोलेंगे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. हमने सिर्फ छोटी सी एक्टिविटी दिया और सबने आउट ऑफ बॉक्स थिंकिंग चालू कर दिया. हमने कहा नहीं कि आउट ऑफ बॉक्स सोचो कुछ, तो कुछ लोगों के दिमाग में ट्रिगर हुआ
इसके बाद भी हम लोग कई बार क्या करते हैं कि अब आज तो थोड़ा सा बड़ा क्राउड था, इतने बड़े क्राउड के साथ हम लोग क्या है संवाद नहीं हो पाता है, तो इतने बड़े क्राउड के साथ हम उतना काम नहीं करते हैं, 10-5-20 लोगों के बीच में काम करते हैं। तो जब हमको लगता है कि उतने छोटा बॉक्स बना के भी काम नहीं चला है तो हम और छोटा बॉक्स लेते हैं। तो किसी मौके पे तो भी जा करके सोचता है अरे इसके बाहर भी दुनिया है, और जब उसके बाहर की दुनिया समझ में आने लगती है, अब आप अपने मन में सोच के देखिए कि ये जो थॉट था आज जो ये डिजाइन बनाते समय आपके मन में ट्रिगर हुआ है, ये आपके मन में कितने दिन तक रहेगा, कुछ दिन, कुछ महीने, या जब जरूरत पड़ेगी तब भी याद आएगा। बाहर की दुनिया के बारे में सोचना, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करना, ये जब भी जरूरत पड़ेगी आपको याद आएगा। तो ये सुप्त गुण वाली बात खत्म हो जाएगी यहाँ से, मतलब इस गुण की फिजियोथेरेपी हो गई, अब ये अपने पास जिंदा रह गया है। और ऐसी कितनी सारी चीजें हैं जिससे हमारी कंडीशनिंग हुई है, हमारे ऊपर में दबाव है कि हमको वैसा बिहेव करना है जैसा हमारे पुरखे करते आ रहे हैं। एक उदाहरण बताता हूं आपको, हमें अगर कहा गया कि एक घर का चित्र बनाओ, हमसे कहा गया कि एक घर का चित्र बनाओ, हमें से हर व्यक्ति घर का चित्र कैसा बनाएगा? कुछ तो ऐसे ही बनाएगा, तिकोना घर, छप्पर का घर हर व्यक्ति बनाएगा, इसके आगे कुछ सूरज बना देगा, यहाँ पे कुछ पहाड़ी बना देगा, यहाँ पे रास्ता बना देगा, कहीं पे बलगर से जाती हुई नदी बना देगा, सब कुछ करेगा लेकिन घर ऐसे ही बनाएगा। हम में से कितने लोग हैं जो ऐसे घरों में रहते हैं? हमने अपने जिंदगी में कितने लोगों ने इस घर को अनुभव किया है? फिर हम ऐसा घर क्यों बनाते हैं? क्योंकि हमको सिखाते समय वैसा सिखाया है और हमको उसे रिप्रोड्यूस करने को बताया है। हमें कहा गया है कि जो मैं बोलूंगा बस उतना सुनना, और जो सुना है उसे दूसरों को बता देना, कान बड़े रखो, कुछ और मत करो। और हमने कान बड़े रखने क्या होता है, हमारे साथ ये होता है, हम टीचर के बारे में क्या होता है, टीचर टॉक्स, टीचर नोस, टीचर गिव्स ऑर्डर्स, टीचर डिसाइड्स, टीचर जजेस, टीचर नोट्स एंड टीचर पनिशेस। आपको बच्चों के साथ ये अनुभव आए होंगे कि कभी किसी टीचर ने कुछ गलत सिखा दिया, आपको गलत लग रहा है और आपने उसको करेक्ट करने की कोशिश किया तो बच्चा मना कर देगा, टीचर इज सुप्रीम। क्योंकि हमको क्या बताया गया है, तुमको सिर्फ सुनना है, ये कंडीशनिंग से आया हुआ है, इससे ये घर बनता है। और इसको तोड़ने के लिए हमको ये काम करने पड़ते हैं। कंडिशनिंग सजाने कैसे सुंदर उदाहरण आपल्या परिचयाचं मी तुम्हाला शेअर करते। मुलांकरता तुम्ही पुस्तकं आणता, ड्रॉइंग बुक्स आणता किंवा कलरिंग बुक्स आणता, आणि त्याच्यामध्ये हे असं घर, ठीक आहे, मुलं कुठून शिकतात, त्या पुस्तकांमध्ये हे घर असतं। सीनरीचं काढायला सांगितलं की प्रत्येक मुलगा ते दोन डोंगर, त्याच्यामधून तो उगवणारा सूर्य, ठीक आहे, आणि उडणारे असे ते 4-5 पक्षी, चार चार करायचे, हे सगळं त्या पुस्तकातला बघितलेलं आहे। प्रत्येक मुलगा घर असंच काढतो, प्रत्येक मुलगा सीनरी अशीच काढते। आपण आत्ता जी ॲक्टिव्हिटी घेतली तुमच्याबरोबर, त्याच्यात प्रत्येकाने वेगळं डिझाईन काढलेलं आहे। कारण आपण असं नव्हतं सांगितलं की या मोठ्या चौकोनात तुम्ही 4 त्रिकोण काढा, ही इन्स्ट्रक्शन नव्हती। या चौकोनामध्ये तुम्ही एक छोटा चम्मच घ्या, उसका 40 उपयोग कर लेता है। और जिस दिन चम्मच से सिर्फ वो खाना खाता है उस दिन हम बोलते हैं कि अब ये बड़ा हो गया। मतलब एक चीज का, एक वस्तु का 40 उपयोग करने वाला बड़ा है कि एक वस्तु का एक उपयोग करने वाला बड़ा है? ज्यादा कौन सोच रहा है, क्रिएटिविटी किसमें ज्यादा है? जो एक वस्तु का 40 उपयोग कर लेता है उसमें क्रिएटिविटी है,
की जो एक वस्तु का एक उपयोग करता है उसमें क्रिएटिविटी, 40 वाला, और हम उसको उससे सिर्फ खाना खाया जाता है ये सिखाकर ही दम लेते हैं। जब तक हम उसको सिखा नहीं देते हैं कि चम्मच सिर्फ खाना खाने के लिए, तब तक हम सांस नहीं लेते हैं। तो हमको कोशिश करनी है पेरेंट की तरह से कि हम उनके इन गुणों को बचा करके रखें, और इन गुणों को बचाने के लिए जो भी हो सके वो करें, अपनी आदतों में चीज़ों को डालें, किताबों को हमारी आदतों में लेके आए। और एक प्रयत्न हमारा ये अनबॉक्स है जिसके मार्फत से हम लोगों ने किया है कि एक बॉक्स में बच्चे के लिए साल भर करने के 40 एक्टिविटीज हैं, जैसे हमने आपसे अभी कराई ना, इस ढंग की 40 एक्टिविटी एक बॉक्स में रहती है, और वो 40 एक्टिविटी हर हफ्ते करनी पड़ती है बच्चे को, अलग अलग एक्टिविटी रहेगी। ऐसे 3 साल से लेकर 12 साल तक के बच्चों के लिए 40 एक्टिविटी का वो बॉक्स है। वो बॉक्स में इस ढंग से डिजाइन किया हुआ है कि ये जो 16 गुण थे जो हम लोगों ने अभी पढ़े, ये 16 गुणों को वो हमेशा जो है जिंदा रखे। हर एक्टिविटी उन 16, कोई एक्टिविटी 6 गुणों को जिंदा रखेगी, कोई 5 को रखेगी, कोई 13 को रखेगी, हमें नहीं पता कौन सी क्या रखेगी। और ये एनालिसिस करना बड़ों का काम है, बच्चे तो ये करके निकल लेते हैं, उनको कोई फर्क नहीं पड़ता। ये एनालिसिस हम लोगों का काम है, केवल बच्चे करके निकल लेते हैं, लेकिन हमको बड़े के तौर पे हमें जानना पड़ेगा कि इनमें से बच्चा कुछ ना कुछ यूज़ कर रहा है और उसकी वो एक्टिविटी जिंदा है। और अगर उसकी वो एक्टिविटी जिंदा रहती है, वो उसके गुण जिंदा रहते हैं, तो जब जरूरत पड़ेगी तो उसका वो उपयोग कर लेगा, जरूरत पड़ने पे उसके काम आएगी वो, जैसे स्पोर्ट्स पर्सन के काम आती है गिरने की आदत, वैसे उसके काम आएगा। तो इस ढंग से हम लोगों ने इसको डिज़ाइन किया हुआ अनबॉक्स को। बात बोलने वाली बात ये थी केवल कि अनबॉक्स हमने डिज़ाइन किया है, हम उस अब वो तो एक प्रोडक्ट है जो प्रोडक्ट के रूप में सबके लिए अवेलेबल है, कोई भी उसको ले सकता है, कोई भी ले करके उसका उपयोग अपने बच्चों के लिए कर सकता है। लेकिन उससे ज़्यादा ज़रूरी बात यह है कि अनबॉक्स लेने के बाद भी बच्चों की चीज़ों को हमें आउटसोर्स मत कर दें, उसके बारे में भी सोचते रहें, फिर भी मतलब फिर से एक और आउटसोर्सिंग ना तैयार हो जाए। हमने अनबॉक्स में इस बात का ख्याल रखा है, जैसे आज आपने एक्टिविटी किया, इस एक्टिविटी को करके आपको सूझेगा कि अरे और भी बहुत कुछ किया जा सकता है। तो ये तो सिर्फ हम आई ओपनर जैसा दे रहे हैं, इसके बाद आप रोज सोच सकते हैं कि अरे ये भी कराया जा सकता है, ये भी कराया जा सकता है, कितने छोटे से साधन से किया जा सकता है, ये सब चीज़ों को हम साथ में रखते हैं। और एक सबसे इम्पॉर्टेंट बात जो लगती है वो मैं चर्चा कर लेता हूँ। एक जो मुझे बात लगती है फिर से मैं रखना चाहता हूँ सामने, हम सभी लोगों ने अनुभव किया होगा कि कोई भी स्कूल या कोई भी कॉलेज जो होता है, वो स्कूल और कॉलेज में जब एडमिशन होती है तो एडमिशन के समय में एक लिमिट दी जाती है कि बच्चे तो 0 से लेकर 100 तक रहते हैं, कहीं पे भी मार्क्स पाए हुए 0 मार्क्स से लेकर 100 मार्क्स पाए हुए बच्चे रहते हैं। कोई स्कूल वाला बोलता है कि मैं सिर्फ 95 के ऊपर वाले को लेता हूँ, कोई स्कूल वाला बोलता है कि मैं 65 के ऊपर वाले को लेता हूँ, और 33 के नीचे वाले को तो कोई लेता ही नहीं है, है ना। हर एक की अपनी अपनी फिल्टर होती है, कोई बोलता है मैं 95 के ऊपर लूँगा, ये सब लोग लेते समय बताते हैं कि मैं 95 के ऊपर कर लूँगा। जब उनके यहाँ से निकालते हैं बच्चों को, तो निकालते समय कितने के ऊपर निकालेंगे ये कोई नहीं बताता, कोई स्कूल नहीं बताता कि निकालते समय हम कितने परसेंट के ऊपर निकालेंगे, है ना। और आपको भी अंदाजा होगा कि जब भी स्कूल से कोई बाहर आता है, कॉलेज से कोई बच्चे बाहर आते हैं, तो 95 के ऊपर में एडमिशन हुई भी हो तो नीचे आते समय वो कहाँ रहते हैं बाहर निकलते समय, ये फिर से 100 है और ये फिर से 33 है। जब स्कूल या उस क्लास से बाहर आते हैं तो वो कहाँ रहते हैं, 95 के ऊपर के बच्चे कहाँ रहते हैं, ये पूरे के पूरे बच्चे 33 से 100 तक रहते हैं। कभी ऐसा नहीं हुआ है, किसी स्कूल में ऐसा नहीं होता है कि 95 के ऊपर के बच्चों को लिया
और 95 के ऊपर ही वापस कर दिया। ऐसा किसी स्कूल में नहीं होता। हर स्कूल में लेने के बाद जब वापस हमें मिलता है बच्चा, तो 33 से 100 के बीच में मिलता है। हमारा बच्चा, आप सबको यह अनुभव आया होगा कि 10th में 85% है, 12th में कम हो गया। अरे आधी तो चांगला होता, आता त्यांनी लक्ष नाही दिलं। त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणजे काय केलं? त्यांनी लक्ष द्यावं म्हणजे काय करावं नेमकं? त्या शाळेने शिकवलंच नाही ना। और एक और बात, अब इसमें समझने वाली बात क्या है कि हम क्या कर रहे हैं कि हम ये मार्क्स को बच्चों का परफॉर्मेंस समझ के चल रहे हैं। ये मार्क्स किसका परफॉर्मेंस होना चाहिए? ये मार्क्स टीचर का परफॉर्मेंस होना चाहिए। टीचर ने ठीक सिखाया है कि नहीं सिखाया है, इसका प्रमाण मार्क्स है ना। बच्चे ने सीखा ये प्रमाण नहीं। आप लोगों ने, कई लोगों ने कंस्ट्रक्शंस कराए होंगे। जब लेबर को आप भेजते हैं कंस्ट्रक्शन कराने को, तो लौट के आके उससे फोटो बोलते हैं कि अब फोटो भेज देना, आज कितना काम हो गया। वो फोटो में आपने, आप कंस्ट्रक्शन वर्कर का देखते हैं कि आज उसने कितना काम किया। ईंट का नहीं देखते कि ईंट कितनी ऊपर तक चढ़ गई। वो टीचर उस कंस्ट्रक्शन वर्कर जैसा है जिसको हम बोलते हैं कि तुम मेरे बच्चे को पढ़ा दो, और वो लाके हमको मार्कशीट दिखाता है कि इसने पढ़ा ही नहीं, मैंने तो पूरा पढ़ा लिया, इसने पढ़ा ही नहीं। मतलब इससे मिलता जुलता उदाहरण मैं दूसरा दूंगा आपको ज़्यादा समझ में आने के लिए। एक चीज़ होती है जिसको बोलते हैं KYC, सुना है KYC? ये सबने सुना होगा। क्या है KYC? नो योर कस्टमर। नो योर कस्टमर का मतलब क्या होता है? बैंक से कहा जाता है नो योर कस्टमर। इसका मतलब क्या हुआ? बैंक को बोला जाता है कि आप जाइए और अपने कस्टमर के बारे में जानिए। बैंक हमसे क्या बोलती है? आप आइए, आपके बारे में बताइए। आप आइए, आप हमारे बारे में, आपके बारे में बताइए। KYC हमारे लिए नहीं है, KYC बैंक के लिए है। वो हमको बोलते हैं कि तुम KYC कंप्लायंट नहीं हो। अरे तुम नहीं हो, मैं तो था, मैं तो यहीं रहता हूँ, मैंने दिया है, तुमको आना था, तुम नहीं आए। मेरा बच्चा गया था स्कूल पढ़ने, कम मार्क्स आए क्योंकि तुमने नहीं पढ़ाया। नो योर स्टूडेंट, है ना। तो ये बातों को हमें ध्यान रखना पड़ेगा क्योंकि ये आउटसोर्सिंग से आया हुआ है। अगर, और ये रिजल्ट इसलिए नहीं ऐसा खराब आता है, इसलिए ऐसा खराब नहीं आता है कि उनका इंटेंशन खराब है। इसलिए खराब आता है कि इसमें विषयों पे ध्यान दिया जाता है, इसमें इन चीजों पे ध्यान नहीं दिया जाता, इसमें इन चीजों पे ध्यान नहीं दिया जाता, इसलिए मार्क्स खराब आते हैं। अगर इन चीजों पर ध्यान दे दिया गया तो किसी विषय में मार्क्स कम नहीं आएंगे। और इसका प्रयोग हम लोगों ने करीब 70,000 ऐसे प्रयोग किए हम लोगों ने पिछले 8 सालों में 9 सालों में, और उसकी इंडिपेंडेंट स्टडी भी कराई। तो हमने जिन बच्चों के साथ काम किया, वो बच्चे 33 से 100 तक थे, एक्चुअली 0 से 100 तक थे क्योंकि हमने किसी को रोका ही नहीं। और उनका जो रिजल्ट आया वो 80 एंड अबव आया। एक भी 80 के नीचे नहीं आया। इनपुट क्या था? 0 से 100। आउटपुट क्या था? 80 to 100। हमारा जो फिल्टर था वो ऐसा काम करता है। स्कूलों का फिल्टर ऐसा काम करता है क्योंकि स्कूल, उनकी नीयत खराब नहीं है, उनको पता नहीं उन्हें क्या करना, और हमने भी उनको बताया नहीं कभी क्या करना है। नो योर कस्टमर, बैंक वाले को हमने बताया नहीं कि तुमको आना पड़ेगा, हम चले जाते हैं वो बुलाए तो। तो उसी ढंग से हमने स्कूलों, हमने जो काम किया उसका रिजल्ट 80 to 100 पे आके रुका है। तो ये मतलब ये खूब सारी बातें हैं, इतनी छोटी सी देर में हो नहीं सकती है।
ये जीवन जीने की बातें हैं, हमको जीना पड़ेगा इसको साथ में, हमको साथ में रह के एक कम्युनिटी बनानी पड़ेगी जो साथ में जी सके और साथ में रह सके, और वो कम्युनिटी धीमे 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 एक दूसरे को एनरिच करेगी। अनबॉक्स जैसी चीज़ें हमको आइडिया देगी कि हमें क्या करना है, कैसे जीना है, और वो एक प्रोडक्ट है, वो कॉमर्शियल प्रोडक्ट है, उसके लिए कुछ पैसे भी खर्च हो सकते हैं, लेकिन उसका मुख्य मुद्दा ये नहीं है कि उसमें क्या होगा, मुख्य है कि उससे हमको तरीके मिले कि हम आगे कैसे रहेंगे। हमने अगर अनबॉक्स में 40 एक्टिविटी दिया तो हो सकता है कि आप 300 बना सकें खुद, मतलब वो फैसिलिटेशन किया हुआ है। तो मुद्दा ये है ही नहीं कि हम कहाँ आउटसोर्स करें अपनी चिंताओं को, मुद्दा ये है कि हम अपने आप को कैसे कैपेबल बनाएं चिंताओं को हैंडल करने के लिए। तो इतनी सी बातें थी। शाळेतला आपल्या मुलांचा जो अनुभव असतो शाळांमधला, तो साधारण हा असतो की जसं आज गणिताचा क्लास चालू आहे, मग मॅथ्सचा पिरियड होतो, मग सॉरी मॅथ्सचा पिरियड, मग सायन्सचा पिरियड, मग मराठीचा पिरियड, म्हणजे जे शिकतात ना ते एका पिरियडमध्ये 40 मिनिटांमध्ये ते डोक्यात समजून घेऊन त्याची प्रोसेसिंग होऊन मग काही आपण नवीन ग्रास करतो आहोत याच्याकरता संधीच मिळत नाही मुलांना। तर अनबॉक्समध्ये आम्ही ती केअर घेतलेली आहे। बेसिकली जेव्हा आपण म्हणतोय की इतक्या सगळ्या गुणांना आपण स्पर्श करतो तर आपल्याला ते स्पर्श करून सोडून द्यायचं आहे। मुलगा जेव्हा एक ॲक्टिव्हिटी करतो तर ती ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर एक 6-7 दिवस त्याला सोडून द्यायचं। बरेचदा तो तीच ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या पद्धतीने करतो, बरेचदा तो बाहेर पडतो तेव्हा त्याला काहीतरी, जसं आता हा आउट ऑफ बॉक्स तुम्ही पाहिला ना, उद्या तुम्ही एखादा फ्रेम बघता तर तुमच्या लक्षात येतं की त्याच्यातनं तुम्ही काय बनवू शकता। तर हे तुमच्या डोक्यात राहतं, हे 7 दिवस घोळत राहतं, आणि हे 6-7 दिवस घोळत राहिलं की मग आपल्याला जो स्पर्श करायचा आहे ती पकड आपली घट्ट होत जाते, तो नुसता स्पर्श नाही राहत। मग आपण दुसरी ॲक्टिव्हिटी देतो, दुसऱ्या ॲक्टिव्हिटीनंतर आणखी 6 दिवसांचा वेळ देतो। तर ही एक स्पेशल म्हणजे शाळांमध्ये जो कमी आहे किंवा शाळांची जी कमतरता आहे की ते एकामागोमाग एक पिरियड्स घेत राहतात आणि मग मुलांना ते पचवायलाच वेळ राहत नाही मुळात। तर तो पचवायचा वेळसुद्धा आपण या माध्यमातून दिलेला आहे। तर हे सुद्धा एक वेगळे पण या म्हणजे हे प्रॉडक्ट बनवताना आम्ही जपला आहे, मुद्दाम त्याला म्हणजे इंटेन्शनली त्याला तसं केलेलं आहे की एक ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी 6 दिवसांनीच उभे। मग ते 6 दिवस आपण मुलांना सुद्धा गुंतवू शकतो ना, कारण तू केलं त्याच्यातनं आणखी काय करता येतं का बघ, आणखी कुठे तुला शोधता येतो एका पेपर एखादा बघ, मग करून बघ। देवमचं काल आम्ही बघितलं ते ॲक्टिव्हिटी देण्याकरता, जसे आज आमचे पेपर कमी पडतील असं वाटलं तसं काल आम्ही मुलांबरोबर करत होतो तर पेपर कमी पडले, तर काही नाही त्याला काही फरक नाही पडला, त्याने होईचं पान फाडलं त्याच्यावर स्वतःच एक मोठा स्क्वेअर बनवला आणि तो म्हणतो बघा हा माझा कागद आहे आता मी ॲक्टिव्हिटी करतो। ही मुलं करू शकतात, हे आपण नाही करू शकत, आपण वाट बघत बसू की आपल्याला कागद मिळेल तेव्हा आपण ती ॲक्टिव्हिटी करू। तर देवमचं उदाहरण इतकं सहज आमच्या पुढे आलं आणि मग त्याच्यातनं त्यांचे विचार, मग ते स्वतःच काही ना काही साधनं शोधतात, त्या साधनातनं ती ॲक्टिव्हिटी करत राहतात आणि त्याच्यात गुंगले राहतात। तर ही ते पचवायचा वेळ देणं हे सुद्धा मुलांकरता खूप आवश्यक असतं। तर ह्या सगळ्या गोष्टी पालक म्हणून आपल्या जाणीवेत याव्या, आपण त्याच्यावर थोडे विचार करावा आपण सुद्धा, आणि मुलांना मुंबवण्याकरता आणखी काय या ॲक्टिव्हिटीजच्या शिवाय आणखी काय बनवू शकतो याच्याही करता विचार व्हावा, असा सगळा उद्देशाने आपण आज हा संवाद साधला। तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आपण थोडंसं त्याच्याबद्दल बोलूया आणि मला वाटतं आपण थांबू शकतो। आपण आता जी माहिती दिली काही अनुषंगाने मी माझं मिस्टर ॲडव्होकेट एडके फॉलो करायचा प्रयत्न करत होतो। लॉकडाऊनमध्ये संपदाताईंनी सरांचं लेक्चर घेतलं आणि त्यावेळेस मी ठमकावून सांगितलं होतं मी माझ्या मुलांची आज पण जवळजवळ 200 पुस्तकांची छोटीशी लायब्ररी आहे आमची। आम्ही दरवर्षी मे महिन्यात सावनामध्ये जातो, मोकळं उद्यान असं जातं, मुलं बागडतात आणि पुस्तकं गोळा करून आणतात, म्हणजे चांदोमा असो की काय ज्ञानरंजन पाहतो तुला हवं ते की। पण आमच्या म्हणजे मी परवा पण पॅरेंट्स मिटिंगमध्ये शिक्षकांना हेच सांगितलं की आमच्या दोघांच्या 2.5 वर्षाच्या मेहनतीवर लॉकडाऊननंतर पाणी फिरलं। म्हणजे मी आज सरांना एक तो प्रश्न विचारते, झालं असं की जे तुम्ही सांगितलं ते आम्ही करू पाहिजे आणि जसे आम्ही पण डोळे रिकामे होतो, पुस्तकं ऑनलाईन नाही स्वतः शिकलो, करू तर ते मुलं काय शिकतात, त्यांना काय प्रॉब्लेम येतात,
त्यानंतर सायकलिंग, स्विमिंग, बुद्धिबळ, म्हणजे माझ्या मुलाने बुद्धिबळाचं बाहुबलीचं युद्ध कधी केलं त्या सोंगट्यांचं ते आम्हाला नाही कळलं. खेळता खेळू दिलं, कधीही त्यांना लॉकडाऊनमध्ये कुठली सर जाणवली नाही. इतके खेळ आम्ही दोघांनी लहान म्हणून होऊन केलं. पण जेव्हा मार्चमध्ये शाळा चालू झाली आणि आम्ही नवीन क्लासला आज सामोरं जातोय, शुभा डॉक्टर शुभंगे पूर्णगात्रांनाही माहिती आहे, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते जग खरं होतं की त्यांच्या मित्रांनी जे अनुभवलं होतं मोबाईलमधलं आभासी जग ते योग्य होतं. म्हणजे आम्ही खूप प्रॉब्लेममध्ये आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही. आम्ही त्याला सांगतोय मला पुस्तकच खरं आहे, तू जे खेळत होता मातीत लोळत होता ते खरं आहे, पण जेव्हा त्याला मित्र भेटतात जसं तुम्ही म्हणाले शिक्षकांच्या पुढे जात नाही, सर टीचर सुप्रीम असतात, तसंच झालं आहे. त्यांना मित्र सुप्रीम वाटतात, त्याच्याकडे तो गेम आहे. त्याने तितके स्कोर पार केले, इतक्या लेवल पार केले, माझ्याकडे मोबाईलच नाही. आज तो माझ्याशी म्हणतो की मला मोबाईल का नाही. मी त्याला म्हणते अरे ते मी बोलायच्या 25व्या वर्षी शिकले कारण ती काळाची गरज होती, तुला काहीच गरज नाही कारण तुझ्या वयात मी त्याच्याशिवाय जास्त आनंदी होते. पण आज माझ्या शिक्षणावर आमच्या संस्कारावर कुठेतरी प्रश्न पडला कारण बाहेरचं जग वेगळं आहे. मग क्लॅशेस, मला हाच प्रश्न की हा जो क्लॅश आहे त्यांच्या मनातला, त्यांचं मन न दुखवता कसं सॉर्ट आउट करता येईल. ये दुविधा हर जगह आएगी और हर रोज़ हम लोगों को आएगी ये दुविधा. इसको मैं सुविधा की दुविधा बोलता हूँ. ये हमारी सुविधा की दुविधा है. अगर हम और हमारे आसपास का समाज मोबाइल के यूज़ में खुशी प्राप्त करेगा तो हमारे बच्चे को भी लगेगा कि ये खुशी है. हमको इसीलिए एक कम्युनिटी तैयार करनी पड़ेगी जो लर्निंग में खुशी ले मोबाइल में नहीं. ये अकेले का काम नहीं है, ये मिलके करने वाला काम है. हमको चुनने पड़ेंगे लोग कम्युनिटी में कि जहाँ बैठ करके हम वो बातें करें जो बातें लर्निंग होती हैं, जो शिक्षण है. आपको खुद को भी अनुभव हुआ ये कि जब आप मोबाइल या टीवी बहुत देर तक देख लेते हैं तो बेचैन हो जाते हैं. खुद को अनुभव है, वो बच्चा भी बेचैन होता है, वो एक्सप्रेस नहीं कर सकता. अ मैन नोज मोर देन ही कैन आर्टिकुलेट कहा जाता है. एक आदमी जो शब्दों में बयां कर सकता है उससे बहुत ज़्यादा जानता है. बच्चा भी जानता है बहुत ज़्यादा लेकिन आर्टिकुलेट नहीं कर सकता, शब्दों में बयां नहीं कर सकता. हमको वो समाज बनाना पड़ेगा जहाँ पे उन चीज़ों का इम्पोर्टेंस हो जो अंत में एक अच्छा इंसान बनाएगा. तो ये बातें हमको एक समाज में होगा, समाज बन के ही करना पड़ेगा, अकेले अकेले से नहीं होगा. ये चीज़ को एक मुझे एक छोटा सा वीडियो भी दिखाना है, वो वीडियो के बाद हम लोग रोक सकते हैं और बाद में प्रश्न उत्तर ये जो भी है संवाद है ये हम कंटिन्यू रख सकते हैं ताकि मतलब ये जो बात आपने कही उसके जवाब में ही थोड़ा सा ये वीडियो है. There's a green one and a pink one and a blue one and a yellow one.
थोड़ा सा अभ्यास करा
म्हणजे आणखी तुमचा ग्रुप वाढेल आणि ते आई वडील तुमच्या अशी कनेक्ट होतील की अरे हे आपल्या मुलांसोबत आमच्या मुलांवर पण काम करत आहे आणि ती जी बॉन्डिंग असते. म्हणून मग असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तर हे आपल्याला करायचं आहे आणि देणारा हा नेहमी मोठा असतो तर ते मोठं होण्याची संधी तुम्हाला इथे आहे 100. धन्यवाद देवयानाची, माननीय अध्यक्ष या कार्यक्रमाचे आणि या वाचनाचे. त्यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन. नमस्कार. आजच्या हा जो सुरेख कार्यक्रम डॉक्टर साहेबांनी रेडी केला आणि शेख नारायण पटेल वाचनातर्फे हा जो कार्यक्रम झाला आहे हे आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे अतुल दादा, अध्यक्षा ताई आणि देयानी मनोज गोविंदा यांनी आपल्या समोर मुलांवर कसे संस्कार झाले पाहिजे या बाबतीत प्रकाश टाकलेला आहे. मी थोडासा 2 मिनिटं विषांत करतोय. व्यासपीठावर बसलेले सन्माननीय बाबा चंद्रपे, चेतकजी शुक्लाजी, राजेजी टोमरे, चौक माती निकम, चौक म्हणून पाहते आदरणीय सर चिमणपुरे व देशपांडे सर, टोमरे सर आणि आमचे कर्मचारी सौ संपना उन्मेश पाटील व सरळ छोटेगण या 70 वर्षांच्या इतिहासामध्ये आणि याच्या आधी इंग्रजांनी जेव्हा याचं राज्य केलं तेव्हा त्याच्या आधी आपल्याकडे 1000 संस्कृत विद्यालये होती, गुरुकुल होती. मेकेडॉन जेव्हा भारतात आले त्यांनी पहिले आपल्या संस्कृतची शाळा बंद केल्या. हिंदू इतिहास शिकू नये म्हणून असं कायदा आपल्या भारत सरकारमध्ये झालं. त्यामुळे याच्या आधी जी शिक्षण पद्धती होती ती जगाच्या पाठीवर आपली संस्कृती होती आणि आपलं शिक्षण होतं. आता जो हा शिक्षण पद्धतीचा कल कोणत्या पायऱ्यावर आहे, तो कोणत्या पद्धतीने शिकवला गेला पाहिजे याच्या व्याख्या त्यांनी आपल्याला सांगितलं. पण विशेष गोष्ट म्हणजे आता एक नवीन शिक्षण कायद्याला मंजूरी घेतली आहे आणि पुनश्च भारतामध्ये संस्कृत आणि आपली जी पूर्वीची जी शिक्षण पद्धती आहे ती पुन्हा लागू होणार आहे. आजच्या वक्त्यांनी जो आपला बहुमोल वेळ दिलेला आहे आणि आपल्याला समजवलं आहे की आता तर आपल्याला ते आपल्या पाल्यांना शिकवावं लागेल. मी जास्त वेळ न घेता माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पितोजी. आभार प्रदर्शनासाठी मी सरांना बोलवतो. तर तुम्ही फक्त एक गोष्ट मेन्शन करून देतो तुम्हाला की आज आलेले जे प्रमुख आपले वस्ते होते मनोज आणि देवा यांनी गोविंदवार आणि अतुल उपाध्याय आणि प्राजक्ता जोशी उपाध्याय यांनी वाचनालयाकडनं कुठलंही मानधन घेतलेलं नाही, तर कृपया करून टाळी वाजवून त्यांचा सगळ्यांनी स्वागत करावा आणि आभार सगळ्यांना बोलवतो. धन्यवाद. मी इथूनच आभार मानतो पण वेळ कमी असेल तर ऋण व्यक्त करणं हा एक आपल्या संस्कृतीचा भाग आहेच. आभार मानणं म्हणजे प्रमुख जे आपले मार्गदर्शक आहे त्यांच्या ज्ञानाला मान्यता देणं
त्यांनी जे ज्ञान मिळवले, जी तपश्चर्या केली, त्याचा त्याबद्दल आदर व्यक्त केला आणि त्यांच्यापासून आम्ही जे ज्ञान घेतलं, प्रेरणा मिळवली, ती आमची भावना व्यक्त करणं म्हणजे आभार व्यक्त करणं. तर अतिशय मोजक्या शब्दात माननीय मनोजी गोविंदवार यांनी आपल्या शिक्षणाबद्दल आणि करिअरबद्दल मार्गदर्शन केलं. दैवयानी यांनी अतिशय प्रसन्नपणे आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं तेव्हा आम्ही पालक म्हणून आमचं शिक्षण सुरू ही भावना व्यक्त करून अतिशय प्रसन्नपणे मार्गदर्शन केलं. अतुल उपाध्याय राष्ट्रभाषेत बोलत होते, त्यातून ते राष्ट्र आणि जीवन दोघे घडण्याची सेवाभाव वृत्ती अतुलजी उपाध्याय आणि प्राजक्ताजी यांच्यामध्ये आहे. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण श्रोते वक्ता नव्हेची श्रोते विणा. श्रोते विणा कार्यक्रमाचं आयोजन हे फोल ठरतो, म्हणून आपल्या येण्याला आणि खरे दिसूनच आम्हाला मिळालं. वातावरणात ओलावा आहे आणि मनात पालक म्हणून स्नेहशील ओलावा आहे आणि चिंता आहे, उत्सुकता आहे. या सर्वांची पूर्ती माननीय मार्गदर्शकाने आपल्याला केली. आपण शांतपणे अतिशय लक्ष देऊन ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्व जाणकार श्रोत्यांचं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि पालक म्हणून आपलं अभिनंदनही करतो. या आयोजनामध्ये विशेष निमंत्रक डॉक्टर करंबेळकर, आमच्या सहकार्यकर्त्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी आणि कर्मचारी वृंद या सर्वांना मी धन्यवाद देतो. तसं की आमचं कर्तव्य पण आहे आणि अध्यक्षांच्या प्रमाणे पुन्हा सर्वांचे आभार व्यक्त करू. हा कार्यक्रम संपन्न होत आहे हे सामूहिक राष्ट्रगीत आहे. आपण सामूहिक राष्ट्रगीत म्हणूया.